Pausa, tú la de tu paisa, paisa a la cota, pausa la bota. Tap, 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 अरे वा, निसर्गाच्या कुठल्याही तालावर मला नाचता येतं. म्हणजे आईला कसं कळत नाही? आईला जर कळलं असत ना तर मी छान संगीत दिग्दर्शक झालो असतो. टप 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 टप. बापरे, आई झोपली आहे. जागे झाली तर शिव्यांची लाखोली वाली. हळू हळू हळू. आईला पुन्हा आवाज वाढला. जाऊ दे, आता मोठ्याने उगच नाचत बसलो तर आई जागी होईल आणि शिव्यांची लाखोली होईल. शा, त्यापेक्षा हळू. हा, टप डब डब टप टप डब डब. नामदेव. नामदेव. बापरे, हे उठली वाटत. काय चाललंय? काही नाही आई, पुस्तक वाचतोय, पुस्तक वाचतोय. अरे अंधारात पुस्तक वाचू नये, डोळे खराब होतील. आता आणखीन काय खराब व्हायचे बाकी राहिले आहेत? काय पुटपुटलास? काही नाही, बाहेर पाऊस पडतोय, अंधारून आलंय. किती वाजले माहितीये का? जरा पुस्तक बाजूला ठेव आणि बघ. आई, तू 20 वर्षाची असताना आणि आता मी 40 वर्षाचा असताना तुझ्या आजोबांनी दिलेल्या घड्याळात 9:30 वाजलेत. ते घड्याळ गेली 20 वर्ष बंद आहे, माहित आहे ना? हो हो, तरी पण सवय जात नाही म्हणून त्याच घड्याळात पाहिलं. आई, माझ्या घड्याळात संध्याकाळचे 6 वाजलेत. बाहेर पाऊस पडतोय का? हो, बाहेर पाऊस पडतोय म्हणून खूप अंधारून आलाय. मग दिवे कोण लावणार? मी काय झालं आई, वाचनाच्या नादात माझ्या लक्षात आलं नाही की दिवे लावायचे आहेत म्हणून. चल उठ, दिवे लाव. तुला काय वाटलं मला डोळे नाहीयेत? कसं नाही आई, तू झोपली होतीस ना म्हणून तुला नाही उठवलं. उगच दिवे लावायचं. आत्ता लावतो. हा लावला. बाहेरच्या बोर्डावरचा लाईट कोण लावणार? काय करायचं तो लाईट, नवीन हायवे झाल्यापासून कोणी कस्टमर सुद्धा येत नाही आपल्याला. म्हणून लाईट लावायचं नाही का? कटकट झाली. लावतो लाईट. आई, लावला हा लाईट. शाबा, लावलास ना? हो हो. अरे नामदेव, हीच वेळ असते अडचणीची, पावसा पाण्याची चुकून माकून कस्टमर येईल हो. पण आई, अलीकडे आपल्या जुन्या हायवेला कोणी कस्टमर येत नाही, सगळे नवीन हायवे न जातात. मला जास्त शिकवू नकोस, मला कळतं. मी म्हणते तेवढं आणि तेच करायचं. आयुष्यभर तेच करत आलोय. आणि काय वाचतोयस मगास पासून? आपली नासी फडक्यांची कादंबरी. खोटं बोलतोयस. तुला कसं कळलं? तू ती घाणेरडी मानसशास्त्रज्ञांची पुस्तकं वाचतोस आणि डोकं सडवून घेतोस. आता आणखीन काय सडायचं बाकी राहिले? पुन्हा पुटपुटलास. ठीक आहे, वाचनाची वेळ आहे. चल उठ. खोल्या साफ केल्यास? मगाशी सगळ्या खोल्या साफ केल्या, तरी सांगत होतो एखादा नोकर ठेवून दे म्हणून. काय करायचंय? हो, आयता आहे ना. हा, हे माझे शब्द नाहीत. जेव्हा नवीन हायवेचं काम सुरू झालं तेव्हा आपलं हे हॉटेल विकूया. हे विकून चांगलं खोपोलीला मोठं हॉटेल घेतलं असतं तर पैसाच पैसा कमवला असता. पण नाही ना. नाही, तू माझं कधी ऐकणारच नाहीस ना. एवढी अक्कल आहे टाळक्यात? हो हो, तेच तेच तुझ्या डोक्यात येतं तेच खरं. तेवढंच करायचं आणि तसंच झालं पाहिजे, हा तुझा आग्रह असतो. खरं सांगतो आई, मला हे सगळ्याचा खूप कंटाळा आलाय. नामू बाळ, तू स्वतःच स्वतःचा कंटाळा करतोस. तुला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो.
म्हणून तू स्वतःला या आड मार्गाच्या हॉटेलमध्ये कोंडून घेतलंयस. आईचा छोटा 40 वर्षाचा नामुबाळ. नामुबाळ. तू ना, तू सगळ्यांचा कंटाळा करतोयस आणि म्हणून म्हणून तू त्या घाणेरड्या पुस्तकांमध्ये स्वतःला लपवून ठेवलंयस. आई, ही पुस्तकं घाणेरडी नाही आहेत, सांगून ठेवतो. कशी घाणेरडी नाही आहेत? तू तुझ्या कपाटातला उजवा ड्रॉवर पाहिलायस? बापरे, त्यात उघड्या नागड्या बायकांची चित्र आहेत. शी 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 शी, आई तुला चुकून दिसली असतील, तुझी दृष्टी अधू आहे ना. माझी दृष्टी अधू नाही, तुझं मन अधू आहे. अरे नामदेव, त्यापेक्षा एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करायचं होतं. लग्न तू कधी करू दिलं असतस का? उलट सारखी मला हिणवत असतेस, तू शंड आहेस, पुरुष नाहीयेस म्हणून. मग खोट आहे का ते? हो खोट आहे. मी शंड नाहीये, मी नामर्द नाहीये. तुझी खात्री आहे? ते काय मला कळत नाही, पण तुझ्या अशा सतत बोलण्यामुळे मला उगाचच वाटतं की मी पुरुष नाहीये, शंड आहे, नामर्द आहे म्हणून. अरे पण म्हणून लग्न करायचं नाही का? लग्न? वा छान छान छान. आणि मग बायकोला काय देणार? दुसऱ्याचा हात धरून पळून जायला? हे आई, हे बघ, या विषयावर आपण अजूनपर्यंत खूप चर्चा केली, सांगून ठेवतो. खरंय, आपण या विषयावर खूप बोललोय. आई, तुझी झोप पुरी झाली का? हो. मग पुन्हा झोप? कायमची झोप म्हण ना. आई, हे बघ हे बघ, त्यासाठी नाही म्हणालो. हे बघ, तू आजारी आहेस, तुला विश्रांतीची गरज आहे. माझ्याशी उगाच नको त्या विषयावर बोलून उगाच टोकाला जाशील, कळलं? वा, आईची खूप काळजी वाटते. आई आई, तू मला किती हवी आहेस हे फक्त तुला आणि मलाच ठाऊक आहे. काय ठाऊक आहे? बोल, हिम्मत असेल तर बोल. बाबा, तेच तेच सारखं सारखं माझ्यावर दादागिरी करतेस, माझ्यावर हुकमत गाजवतेस. श्वास घेताना देखील मला तुझी परवानगी घ्यावी लागते. नामुबाळ रागावलो का? नामुबाळ, काय रे, कसं होणार तुझं? अजूनपर्यंत झालं तस. मला माहिती आहे तू माझी मस्करी करतोयस. नाही गाय, मी पुस्तक वाचतोय. मगाशी मी बोलले ते झोंबलं ना? त्यात काय झोंबायचं, वर्षानी वर्ष तेच ऐकत आलो. मग आता पुन्हा ऐक, उद्यापासून सकाळ दुपार बाहेर जा, कस्टमर धर, धंद्यात लक्ष घाल. कस्टमर जसे काय ते माझे नवीन हायवेवर वाटच बघत बसले असणार. येणार येणार, हॉटेल नामदेवचे मालक आम्हाला घ्यायला येणार. हेच हेच, तुला कुठे बाहेर जायलाच नको, काय लक्ष आहे का? काय बोललीस तू आई? हे बघ नामदेव, तू मला मूर्ख बनवू शकत नाही. पण त्याचा सवाल आता आलाच कुठे? तुला कुठेही बाहेर जावंस वाटत नाही, खरंय ना? हो खरंय. पूर्वी तुला कधी जावंस वाटत नव्हतं. आणि यापुढे तरी जागा सोडून मी कधीच बाहेर जाणार नाही, तू कितीही रागवलीस तरी. कारण? कारण कारण तुला माहित आहे आई. आई, कारण तुला सोडून मी कुठं बाहेर गेलो आणि तुझं काही बरं वाईट झालं ना, तर ते मला परवडण्यासारखं नाहीये. म्हणूनच तुला सोडून मी कुठेही बाहेर जाणार नाही. नामदेव, तू तू नेहमीचाच माझा आईचा छोटासा नामुबाळ राहिलास रे. असं हिला वाटत. काय चाललंय? काही नाही काही नाही काही नाही. अरे कसं होणार तुझं? अजूनपर्यंत झालं तसं. तेच ते सगळं सांगावं लागतं, हे कर ते कर. अगं मी विसरतो. तू विसरत नाहीस, तुला काहीच करू नये असं वाटत. असं तुला माझ्याबद्दल वाटत? मग हे हॉटेल इतकी वर्ष कोण चालवतं? चालवतोस ना, बिना कस्टमर. तुला ना इथे कोणी येऊच नाही असं वाटत. असं तुला माझ्याबद्दल वाटत? खरं सांगतो आई, मला ना आता ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. हे हॉटेल रन करणं म्हणजे मला शिक्षा वाटते आहे. या सगळ्या गोष्टीचा मी तिरस्कार करतो. बाळा, तू स्वतःचा तिरस्कार करतोस, तू लोकांचा तिरस्कार करतोस, कारण तू भ्याड आहेस, तुला त्यांची भीती वाटते आणि म्हणून तू त्या घाणेरड्या पुस्तकांमध्ये स्वतःला लपवून घेतोस. त्याही पेक्षा मी वाईट गोष्टी करतो आणि त्या फक्त तुझ्यासाठी. असं तुला वाटतं? हो वाटतच आहे मला. मला कुणाचाही ताप नकोय. माझाही? असं मी म्हटलेलं नाहीये. पण पुटपुटलास. असं तुला माझ्याबद्दल वाटतं? उलट या सगळ्या सगळ्यापासून दूर राहून मी माझं मन खंबीर करतोय. ती घाणेरडी पुस्तकं वाचून मन खंबीर करतोय? ही पुस्तकं घाणेरडी नाही, उलट यामुळे माझ्या ज्ञानामध्ये भर पडते. नामदेव, तू किती पुस्तकं वाचलीस ना तरी नर्मदेचा गोटाच राहणार. 8 वर्षाचा होतास देवा जसा होतास ना, अगदी तसाच आईचा छोटा नामुबाळ, आईचे कपडे घालून फिरणारा नामुबाळ. आई, तुझे कपडे मी कधी घातले का? खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे माझ्यापासून लपून छपून तू आजही ते कपडे घालतोस. आईचा नामुबाळ. आणि सारखं सारखं मला नामुबाळ काय बोलतेस? अरे मीच नाही, तुझे शाळेतले मित्र देखील तुला हेच म्हणतात, आईचा छोटा 40 वर्षाचा नामुबाळ. हे ना, हे सगळं आई तू तू माझं असं करून ठेवलंयस पूर्वी आणि आताही.
तू तेच तेच करत आली आहेस, तेच तेच करतेस आणि तेच तेच करत राहशील कदाचित कदाचित मी मरेपर्यंत. बापरे, माझ्या मनातलं हिलं कसं कळलं? गप्प का बसलास? माझ्या मरणाची वाट बघतोयस ना? नाही आई. तुला असं वाटतं की मला वेड लागलाय? नाही आई. हे बघ नामदेव, मला फक्त तुझ्या मनातलंच नाही कळत तर तू काय स्वप्न पाहतोस ती देखील मला कळतात. मला मारण्याचं स्वप्न बघतोयस ना तू? पण मला तू कधीच मारू शकणार नाहीस. कारण माहितीये? कारण तू भ्याड आहेस, तुझ्यात ताकदच नाहीये, तू नामर्द आहेस. कारण ती सगळी ताकद माझ्यात आहे, पूर्वी होती तशीच, आणि तेवढी ताकद आपल्या दोघांना पुरेशी आहे. तेव्हा एक लक्षात ठेव, तू मला सोडून कधी जाऊ शकत नाहीस आणि किती इच्छा असली तरी तू मला मारूही शकणार नाहीस. जाऊ दे, तिच्याशी अशी नको त्या विषयावर बडबड करून. मलाच एक दिवस वेळ लागेल, त्यापेक्षा आपण गप्प बसलेलं बरं. गप्प बसलात नामदेव इस्माईल चोगले? हे आई, अशी सारखी बडबड करून जास्त आजारी पडशील, ऐकणार नाही असत. थांब, मीच उभा राहिलो. नामदेव, तो पिंजरा किती काळ रिकामा आहे? काही कल्पना नाही, तरी एखाद वर्ष झालं असेल. अरे मग नवीन पक्षी आणून नाही का ठेवायचा? छान, त्याची देखभाल कोण करणार? हेच आळस आळस. पक्षी पिंजरात टाकला की त्याला अन्न द्यायचं नाही, तो मरेपर्यंत त्याचा दरवाजा उघडायचा नाही. नामदेव, पक्षी आला रे. आई, कोणीतरी कस्टमर आलेला दिसतोय. अरे कस्टमर म्हणजेच पक्षी. मी बघतो आई कोण आहे. जा जा दादा, मी म्हटलं नव्हतं हीच वेळ पावसाची अडचणीची. आई तू गप्प बसा, कस्टमर समोर उगाच काय बडबड नको. दादागिरी नाही करायची माझ्यावर. दादागिरी नाही का आई, तुझ्या तुझ्या नामोबाळासाठी शाणी माझी आई. गप्प बसायचं. कोणी आहे का? कोणी आहे का? हे हॉटेलच ना? हो, या ना. या ना प्लीज. नाही, बाहेर पार्टी आहे हॉटेलची, पण बराच वेळ आपण दार उघडत नव्हतात. आणि बाहेर पावसानं काय थैमान घातलंय. बापरे. काय झालं, माफ करा जरा, दरवाजा उघडायला उशीर झाला, कारण आई आजारी आहे ना. आपण? मी या हॉटेल नामदेवचा मालक. रूम पाहिजे का? हो. या ना, या या. सिंगल का डबल? मला वाटत सध्या मी सिंगलच आहे. नाही, सिंगल रूमला एका दिवसाचे 200 रुपये पडतील. चालेल, हे घ्या. त्याआधी तुम्हाला रूम बघायची आहे का? नाही, त्याची गरज नाहीये. हा हा हा. फक्त आजचीच रात्र राहायचंय. हा ठीक आहे. नाही, पैसे नंतर दिलेत तरी चालेल. हा ठीक आहे. हे रजिस्टर भरा, यामध्ये तुमचं नाव पत्ता सगळं लिहा. नाव संगीता साने, 28/2 सुधा निवास, भाटिया बाग, बडोदा. ठीक आहे. हो ठीक आहे ठीक आहे. कुठे जाणार ते ना कोणा लिहायला? नाही, तो कॉलमच आमच्या रजिस्टर मध्ये नाहीये. आणि समजा असला तरी जाणारा माणूस खरंच कुठे जात आहे हे खरंच थोडी लिहिणार आहे काय? हो. बरं, सामान? ती बाहेर आहे ती एक बॅग. एवढंच? सध्या तरी एवढंच आहे. ठीक आहे, मी तुम्हाला रूम नंबर 7 देतो. गुड. यु नो 7 हा माझा लक्की नंबर आहे. 7 इज हेवन. हो का? छान छान. माझा 6, 6 इज परमनंट फिक्स. या 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 या. बाथरूम अटॅच आहे. वा, गाडी चालून इतका कंटाळा आलाय, आता मस्त अंघोळ करेल. गाडी लॉक करून ठेवली आहे ना? हो. बडोदा म्हणजे फार लांबून आलात नाही तुम्ही? हो. एकट्याच गाडी चालवत होतात? तुम्हाला काय वाटत? मामा नाही, एकट्याच चालवत होत्या. त्यात हवा इतकी खराब, पाऊस धुकं. हो, हवा फार खराब आहे, खराब आहे. बरं आहे, तुम्ही तुमचा आवरा, मी माझ्या कामाला लागतो. अहो,
इथे काही खायला वगैरे मिळेल का? बघा, हे हॉटेल फक्त राहण्यासाठी आहे, खाण्याची व्यवस्था आम्ही करत नाही आहे. पण काहीही चालेल, साध सँडविच सुद्धा चालेल. नाही, त्याच काय आहे, मी फक्त माझ्यासाठी आणि आईसाठी जेवण करतो, पण त्याला अजून खूप वेळ आहे. नको जेवण, नको सँडविच खाऊन मी मस्त ताणून देणार आहे. पण त्या सँडविचचे एक्स्ट्रा चार्जेस मी देईन. हो नाही, काय माझी आई म्हणते की आपण व्यवहाराला चोख राहू, नाही का? हो, इट्स ओके. बाय द वे, इथून खोपोली किती लांब आहे? तुम्हाला खोपोलीला जायचंय का? अहो, इथून खोपोली अगदीच जवळ आहे, 10 मैल. पण तुम्ही नवीन हायवे वरून गेला असतात तर आणखीन जवळ होत. हो, ऍक्च्युली मी धुक्यामुळे रस्ता चुकले आणि इतक्या पावसात गाडी चालवायची एनर्जी सुद्धा राहिली नाही. उगाच कुठे गाडी बंद बिंद पडली तर पंचायत. त्यापेक्षा आजची रात्र इथेच राहीन, उद्या निघेन. रस्ता चुकलात म्हणून तर इथं आलात ना? नाही, काय झालंय की जुन्या हायवे सारखं आमचं हॉटेलही जुनच झालंय, ट्रॅफिकच नाही. बरं आहे मिस. मा, आय मीन संगीता साने. आपण मला संगीता म्हटलं तरी चालेल. बरं आहे मिस संगीता, मी आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करतो. इथे बाहेरच बसून खाऊ. हा, तशी मलाही भूक लागली आहे. हो, पण मग तुमच्या आई? आई 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 आता झोपली आहे, ती जागी झाल्यावर मी तिच्यासाठी काहीतरी करेन. थँक्स थँक्स मिस्टर नामदेव. नामदेव इस्माईल चोगले. आम्ही कोकणी मुसलमान. नाही, त्यासाठी नाही हसले. तुम्ही फार हसता नाही. हो, अहो दुसरं आहे काय आयुष्यात नुसतं हसायचं? मिस्टर नामदेव, तुम्ही पण एकदम मोठ्याने हसून बघा. हो हो, असं काय करू नका. आणि मोठ्याने हसणं माझ्या आईला अजिबात आवडत नाही. बरं आहे, तुम्ही तुमच्या कामाला लागा, मी आलो. बापरे, मुलींशी बोलताना मला असं थरथरायला काय होतं? नामदेव, बापरे, ही उठली वाटत काय? आई पाखरू सुंदर आहे. आई कस्टमर सुंदर आहे ना? आई गडबड करू नका उगाच, कस्टमर समोर मला तमाशा नको आहे, सांगून ठेवतो. आणि तू आता काय करत होतास? तमाशा कि तिच्या खोलीत ताशा बडवत होतास? आई, कस्टमरशी बोलणं गुन्हा आहे. हो, सुंदर बाई सुंदर मुलगी असेल तर आहे. तू आधी वर ये. थांब, वर ये. आलो. आई गडबड करू नको, सांगून ठेवतो तुला. सँडविच काय? आता सँडविच बनवणार का तिच्यासाठी? हो, बिचारी एकटी आहे, भुकेली आहे. मग तिची भूक तू भागवणार? हो, सँडविच देणार आहे तिला. सँडविच कधी आणि कसं करायचं माहिती आहे का? म्हणजे इतके दिवस कोण करतं सँडविच? अरे नामू बाळा, बाईसाठी आणि बाईच सँडविच कसं करायचं माहिती आहे का तुला? हे आई, हे असलं काय घाणेरडं बोलणं मला कळत नाही. आणि असलं घाणेरडं तुझ्या लहान मुलासमोर बोलताना तुला काहीच काही वाटत नाही? अरे 40 वर्षाचा झाला ना तू. हो ते आहे, पण मला हे असलं काही कळत नाही, सांगून ठेवतो तुला. म्हणूनच मी म्हणते नामू बाळ, वय वर्ष 40, अक्कल वर्ष 8. सारखी सारखी माझी अक्कल काढू नको, सांगून ठेवतो तुला. वा, पाव कापतायत नामदेव साहेब, बोकड कापायच्या सुरीने पाव कापतायत. एखादा पुरुष कस्टमर आला असता तर केलं असतं का याने? वस्कन अंगावर धावून गेला असता. पण कस्टमर बाई आहे, सुंदर बाई, प्रत्येक पुरुषाचा वीक पॉइंट. अरे मेल्या, नाम्या हात कापशील? आई मला नाम्या काय बोलतो वर मेल्या? असभ्य वाटत. असभ्य वाटत? वा, घाणेरडी पुस्तकं वाचणारा, घाणेरडी चित्र पाहणारा, असभ्य. ए बा, मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. पण मला बोलायचंय ना. हे बघ नाम्या, त्या मुलीला खायला देण्याची काहीही गरज नाहीये. अरे ती तुला फसवेल, प्रेमाचं नाटक करेल आणि माझ्यापासून दूर करेल. आई, तुझ्यापासून मला कुणीही दूर करू शकणार नाही. कारण आई, तू आणि मी आपण दोघही एक आहोत. मन विचार आत्मा दोघही एक आहोत. आई, ए तुझं तत्वज्ञान घाल चुलीत. आई, आणि पुस्तक पण घाल चुलीत. आई, आता पण एकटी अशी मुलगी कितीतरी दिवसाने आपल्या हॉटेलात आली आणि अशा अडचणीच्या वेळी तिला मदत करणं आपलं कर्तव्य नाही का? हे बाई, तू गप्प बस. हा, तुला वाटतं ना तसं काही एक होणार नाही. तुझ्या नामू बाळावर विश्वास ठेव. शाणी माझी आई, शाणी बसायचं.
तुम्ही इथं माझ्या आईच्या रूम मध्ये सहज म्हणजे तुमची मदत करायला. रूम मध्ये खूप एकटं एकटं वाटत होत आणि भूकही लागली होती. वैसे आई उठली नाही, त्यांचा आवाज ऐकला म्हटलं भेटावं, पण दाराआडून जो आवाज ऐकला तो खूप रागवल्यासारखा वाटला म्हणून दार ढकललं नाही. बरं गेलं तुम्ही, तसा प्रयत्नही करू नका. खाली उतरा, खाली उतरा, भूक लागले ना तुम्हाला. माफ करा, जरा तुमच्याशी मी रागातच बोललो. खरं म्हणजे तो माझा स्वभाव नाही, पण त्याचं काय माहित आहे का, म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या आईला ना मधून मधून वेडाचे झटके येतात, खूप हिस्टेरिक होते होती, मग मीही असाच चिडतो जसा मगाशी तुम्हावर चिडलो. आय एम सॉरी, मगा तुम्ही म्हणालात ना की ते आजारी असतात म्हणून म्हटलं भेटावं. नाही 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 नाही, तशी मी तिची समजूत घातली, तसं ती माझं ऐकते, पण मी एकटा असलो ना की ती मला बडबड बडबड करून त्रास देते. सँडविच घ्या ना संगीताबाई, सँडविच. थोडक्यात तुमची आई खूप आजारी आहे. नाही म्हणजे शारीरिक दृष्ट्या ती नाही, पण मानसिक दृष्ट्या येस येस येस. मी एकटीच अधाशासारखी खाते, आपण घ्या ना. नाही नाही, म्हणजे मगाशी मला भूक लागली असं मी म्हणालो, पण आता नाही. आणि दुसरं म्हणजे माझ्या आईला एकटीला सोडून मी एकटा कधीच खात नाही, ती उठल्यावर खाईन. पण आता त्या झोपल्यात ना. हो, पण मी तुमच्या बरोबर खात होतो हे तिला जर कळलं ना तर तिला खूप वाईट वाटेल, मनस्ताप करून घेईल. पण तिला कसं कळेल? हळू बोला, तिला सगळं व्यवस्थित कळतं. त्यातून ते बिचारी आजारी आहे, खूप खूप त्रास करून गेलो. आपणाला कोणी नातेवाईक? नाही, सगळे वर गेले. एक खासगी प्रश्न विचारू? विचारा ना. आपण कधी लग्न नाही केलं? का नाही केलं? सॉरी मिस्टर नामदेव, आपल्या खासगी आयुष्यात चिरण्याचा मला काही अधिकार नाहीये, पण आपण विचारा म्हणालात म्हणून विचारलं. नाही, त्यासाठी नाही मी अपसेट झालो, पण मी लग्नच करू शकलो नाही, कारण लग्नाच्या बाबतीत माझ्या आईच्या कल्पना फार वेगळ्या आहेत, आणि मी जशी माझ्या आईची काळजी घेतो तशी माझ्या बायकोनं थोडीच घेतली असती. तुम्हाला खरं सांगू का, असा असा टेबलावर बसून मुलीशी मी पहिल्यांदाच गप्पा मारतोय. हळू हसा, हळू हसा, माझ्या आईला आवडत नाही. काय हो, इतक्या मॉड युगात इतकं मातृभक्त असणं विचित्र नाही वाटत? नाही वाटत, कारण तुमच्या मॉड जगाशी आमचा काही संबंधच नाहीये. आणि तुमच्या भाषेत इतकं मातृभक्त माझ्या बाबतीत असणं काही गैर नाहीये, कारण माझ्या आईची मला इतकी सवय झाली की ती नसली तर मी हरवून जातो, आणि मी नसलो तर ती हरवून जाते, आणि आम्ही दोघही एकत्र सापडणं म्हणजे कुठेही न हरवता एकमेकांना पकडून ठेवणं. तुम्ही काय म्हणालात ना मिस्टर नामदेव, मला काही एक समजलं नाही. एनिवे सिगरेट? बापरे, मी सिगरेट पित नाही. आणि तुम्ही मुलगी असून सिगरेट पिता का? त्यात काय गैर आहे, मी जिथे राहते वावरते तिथे सगळं चालतं. मी दारू सुद्धा पिते. हो बापरे, आहे काय? हो, दारूचं नाव काढू नका, दारूचं नाव काढू नका. ती सिगरेट पहिली तुमच्या पर्स मध्ये ठेवा आणि तुमच्या रूम मध्ये जाऊन ओढा, इकडे इकडे उघड्यावर नको. असं हसू नको, असं हसू नका, असं हसलेलं माझ्या आईला बिलकुल आवडत नाही. ओफो, तुमच्या आईला आवडत नाही म्हणून तुम्ही सिगरेट पित नाही, दारू पित नाही, मलाही पिऊ देत नाही, स्वतः मोठ्याने हसत नाही, मलाही हसू देत नाही, मुलींच्या जवळ नीट बसता येत नाही, त्यांना टाळी देता येत नाही, त्यांचा स्पर्श टाळता, अंग चोरून बसता, जसं काही कोणती मुलगी होऊन तुमच्यावर बलात्कारच करणार आहे. हो काय, शी शी शी, काय घाणेरडं बोलताय तुम्ही. मिस्टर नामदेव, हे 20वं शतक आहे, जग फार पुढे गेले. जाऊ दे, जगाला पुढे जाऊ दे, पण जगात या व्यतिरिक्तही दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत. हो, उदाहरणार्थ? उदाहरणार्थ वाचन. मी खूप वाचतो. नाही,
उदाहरणार्थ हे हॉटेल चालवणं आणि आईची सेवा करणं, बरोबर? नाही नाही अहो, मी खूप वाचतो, खूप वाचतो. हो, कुठली पुस्तक वाचता? आपलं ते सायकोलॉजी, मानसशास्त्र. नाव मोठंय, पण काय होतं त्याने? त्यांनी काय, त्यांनी माझ्या ज्ञानात भर पडते. माफ करा, स्पष्ट बोलू, एक बाहेरच्या जगाची प्रतिनिधी म्हणू. बोला ना, पण थांबा. आई आई, आयुष्यभर तुम्ही आई आईच करत राहणार आहात का? नाही, तुमचं जरी खरं असलं तरी माझं कर्तव्य नाही का? कर्तव्य? हो, खरं सांगू? सांगा ना. माझं ऐकाल? ते सांगण्यावर आहे. आपण दोघांनी इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या म्हणून आपलेपणाने सांगावं असं वाटतं. सांगा ना. या घडीला तुमचं कर्तव्य एवढंच की अशा वेड्या आईला वृद्धाश्रमात किंवा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाका. वेड्यांचं हॉस्पिटल हीच तिच्यासाठी योग्य जागा आहे. वेड्यांचं हॉस्पिटल हे तिच्यासाठी योग्य जागा नाहीये, कारण ती वेडी नाहीये, धडी नाहीये. तुमच्या डोक्यात तिच्या माझ्याविषयी काय कल्पना आल्या असतील याच्याशी मला घेणं नाही. तुमच्या मोर जगाशी मला घेणं नाही. तुमचं मोर जग माझं पुस्तक आहे, काही म्हणत मी तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये किंवा वृद्धाश्रमात टाकणार नाही. हे बघा, अशी एक्साइट होऊ नका, उलट डॉक्टर त्यांना तिथे ठीक करतील. नाही, उलट डॉक्टर तिला आणखीन आणखीन वेडी करतील, तिला एका वेड्याच्या पिंजऱ्यात कोंडतील. उदाहरण देऊ, हा हा हा, माझ्या इथे हा लटकतोय हा पिंजरा, यामध्ये मी एक पक्षी कोंडतो, कोंडल्यावर तो पक्षी एकल कोंडा होतो, त्याला वेड लागतं आणि मग तो पक्षी तडफडून तडफडून मरतो. मी माझ्या वृद्ध आईला कधीच मरू देणार नाही, कारण याच माझ्या आईनं मला मोठं करण्यासाठी काय काय केलंय ते फक्त मलाच माहित आहे. हा ठीक आहे, आता थोडी ती विचित्र वागते, वेड्यासारखी करते, माझ्या रोखपट जात होते म्हणून ती काय वेडी आहे, वेडी आहे. रिलॅक्स रिलॅक्स मिस्टर नामदेव. 20 वर्षाचा होतो, अशीच एक पावसाळी दिवस, आई मला म्हणाली तिला दुसरं लग्न करायचंय. मला ही कल्पना सहन होईना. मी म्हटलं, नाही, तू काही झालं तरी दुसरं लग्न करणार नाहीस. यस यस, मीच परावृत्त केला तिला, मीच तिच्या आनंदाचा क्षण क्षण वाया घालवला, मीच तिच्या सुखस्वप्नांचा चक्काचूर केला. अहो, पण करून द्यायचं होतं ना त्यांना दुसरं लग्न. नाही, तिनं दुसऱ्या कुणाचा हात धरून पळून जाणं मला परवडण्यासारखं नव्हतं. मला आई हवी होती. म्हणजे? मला आई हवी होती तेव्हा सुद्धा आई म्हणून आणि आताही आई म्हणून. आणि हे तिनं माझं ऐकलं, हे तिनं ऐकून माझ्यावर जे उपकार केले त्या उपकाराची वसुली अशी माझ्यावर जर हुप्पत गाजून करत असेल तर खुशाल करू दे. जे मी तिला करू दिलं नाही ते मी करू नये असं तिला नक्कीच वाटणार. जर तिला वाटलं मी कुठल्या मुलीशी बोलू नये तर. माफ करा, पण ही अशी जेलसी पजेसिव्हनेस. म्हणून ती काय वेडी आहे? ती काय वेडी आहे? वेड्या मी आहे, वेड्या तुम्ही आहात. मी? हो, सिगरेट पिता, दारू पिता, वेड्यासारख्या ठ्याठ्या ठ्याठ्या करून हसता. माफ करा, मला काही हे माहीत नव्हतं, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. आय एम सॉरी. माफ करा, आय एम सॉरी रादर, मीच तुमचा अपमान केला तुम्हाला. आय एम सॉरी, आय एम सॉरी. बसा ना प्लीज, बसा ना. नाही, मी रूम मध्ये निघते. मगाशी आपण माझ्या छंदाविषयी बोलत होतो. छंद म्हणजे बघा, छंद म्हणजे वाचन, वाचन. आणि इथे आईच्या रूम खाली इथे गोडाऊन आहे ना, गोडाऊन, तिथे माझं एक छोटस म्युझियम आहे, त्यामध्ये मी मेलेल्या पक्ष्यांमध्ये पेंढा भरतो. माफ करा, पण पुन्हा ऐकेन. आता रूम मध्ये जाऊन मला मस्त आंघोळ करून झोपाव असं वाटतंय. नक्की. हो, अच्छा. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. जग खरच विचित्र आहे, अशी माणसं जगतायत इथे. बाईच्या स्पर्शालाही घाबरतो बिचारा. काय माणूस आहे, जाऊ देत. नको ते विचार नको. उद्या माझ्या लाडक्या समर्थाला भेटायचंय. सगळी दुःख कष्ट सगळ्याचा शेवट. चला आंघोळ करूया आणि उद्या मस्त समर्थाच्या कुशीत झोपूया. तो बिचारा नामदेव, समजा कल्पना केली की त्याच्या कुशीत झोपायचंय तर वेडा हार्ट अटॅक येऊनच मरून जाईल. जाऊ देत, नको ते विचार नको. मस्त आंघोळ करूया. आईचं नेहमी बरोबर असत. या पोरीचं काही खरं नाही. मगाशी ती दारू प्यायला मागत होती. मी आता पितोय पण चोरून, आईला सुद्धा माहित नाही. पण काही बडा, ती पोरगी संगीता मला आवडली.
म्हणजे मला तिला हळूच स्पर्श करावा असा वाटत होता. तिचं एखाद चुंबन घ्यावं असंही वाटलं मला. आपल्यालाही अशी एखादी बायको असावी असंही वाटलं मला. म्हणजे तशी माझ्यापेक्षा वयानं 15-20 वर्षांनी लहान असेल. म्हणजे माझ्या पुस्तकाप्रमाणे सेक्शुअली मॅच्युअर. पण हे सगळं प्रॅक्टिस न कळतं. आम्ही केव्हा करणार प्रॅक्टिस? आम्ही म्हणजे आता ती बाई काय करत असेल? बापरे बापरे बापरे, ही बाई आतले कपडे माझ्या समोर फेकते, बुद्धावून फेकते. ओ बापरे, ओ ही बाई बाथरूम मध्ये नागव्याने आंघोळ करते. पाप 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 बापरे. नामदेव काय चाललंय? काही नाही, दूध पितोय, दूध पितोय. बोलल्याने? बोलल्याने पितोय दूध. आई तू केव्हा उठलीस? मी झोपलेच नाही. बापरे, तू इकडे आधी. आई थांब, काय तिकडे चाललंय तुझा? आई ओरडू नकोस. त्या फ्रेमच्या भोकातून तिला आंघोळ करताना बघतोयस तू? नाही आई, इकडे आधी. आलो 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 आलो, बोल. तुला काय वाटलं? सँडविच दिल्यानंतर काय झालं ते मी ऐकलं नाही. नाही तसं नाही, सगळं ऐकलंय मी. मला वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये टाकायचंय ना तुला. आई असं मी नाही म्हणालो. अरे पण ती रांड म्हणाली ना. तिला काय रे? अरे मला हॉस्पिटल मध्ये टाकलं की तिला आईत रान मोकळ. मी हॉस्पिटल मध्ये गेले की तू गुळ्या आयत्या तिच्या हातात. या सगळ्या बायका सारख्याच सगळ्या पुरुषांना फसवणार एका गोष्टीवरून. कोणत्या आई? कान फाडत देईन म्हणे. कोणत्या आई माहिती नाही का तुला? काय बघत होतास माझा तिकडे? काही नाही. मला सांग, तुला आवडली ती? आई आता मी हो म्हणाल तर काय म्हणशील? म्हणून तिला बाल्य अवस्थेत पाहत होतास? नाही असच काही नाही. नामदेव एक लक्षात ठेव, जर मी सुखी झाले नाही तर तुलाही होऊ देणार नाही. अग पण ती मुलगी बिचारी गरीब आहे हे बघ. आजची रात्र राहील, उद्या उद्या सकाळी निघून जाईल, आपला काय संबंध आहे? इतकं सोपं नाही रे नामू बाळा. बाळा? अरे अरे, ती तुला हसत होती. ती तुला स्पर्श करायला मागत होती का माहितीये का? काय? कारण तिला कळलंय तू शंड आहेस. आई हे तिला कसं काय कळणार? अरे असं काय करतोस, त्या रांडेच्या स्पर्शाला घाबरत होतास ना तू. आई हा सभ्यपणा झाला आणि आता हे तू सारखं सारखं रांड रांड बोलतेस ना, हे मला फार असभ्य वाटत. असभ्य का? घाणेरडी पुस्तकं वाचणारा, घाणेरडी चित्र पाहणारा तू. आई हे बघा, कुठल्याही बाईला पाहिलं ना की मला मी शंड आहे नामर्द आहे असं वाटतच नाही. म्हणूनच ती तुला हवी होती का? नाही असंच काही नाही आई. हा हे बघ, अरे तिला कळलं की तू शंड आहेस म्हणून ती तुला उत्तेजित करत होती, तुला चाळवत होती. पण आई तिला कसं काय कळणार? असं काय करतोस मला सांग, ती आंघोळ करत असताना तिने तिचे आतले कपडे बाहेर का फेकले? ते आतच खुंटीवर का नाही टांगले? कारण तिला माहित होत की तू बाहेरून पाहतोयस. म्हणजे? अरे बाळा, या बायका अशाच असतात. आता ती बाई तुला माझ्या समोर मूर्ख बनवते, मी माझ्या उघड्या डोळ्यांनी कसं पाहू? बाई तुझे डोळे अंधुक आहेत ना. अंधुक आहेत पण मिटले नाहीयेत. हो हो. हे बघ, ती तुझी चेष्टा करते, तुला हसते, मला वेडा ठरवते. मला सांग, हे सगळं करण्याचा अधिकार तिला कुणी दिला? हे तुझं बरोबर आहे आई. बाळा, अरे खूप पावसाळे पाहिलेत मी. म्हणून म्हणते, ह्या ज्या बायका अशा हसतात ना, किळसवाण्या हसतात, त्यात असते फक्त वासना. त्यात तू अडकू नयेस असं मला वाटतं. म्हणून मी आता बघणार आहे, कुठल्याही बाईने तुझ्यावर हसू नये. म्हणजे आई तू काय करणार आहेस? काही काळजी करू नकोस, फक्त तिचं हसणारं तोंड मी आता बंद करणार. नाही आई असं करायचं नाही. बाळा आई, हे बघ, हे बघ, तुला मी हवी आहे ना. आई ते तर तुला माहित आहे ना. मला सांग, इतकी वर्ष सगळ्या वाईट गोष्टींपासून, सगळ्या पापांपासून तुझं संरक्षण मीच केलं ना. होय आई. मग माता शांत हो, बस तिकडे. होय. झोप. होय. झोप. होय. झोप. होय.
आई कशी अगदी गार झोपले शांत. बापरे सूर्याला हे लाल डाग कसले, टोमॅटो कापता ना मगाशी. अरे बापरे संगीता, हो माय गॉड, संगीताबाई संगीताबाई, शॉवरचा आवाज येतोय, शॉवर. बापरे म्हणजे संगीताबाई, संगीताबाई तुम्ही आत आहात का? संगीताबाई तुम्ही आत आहात का? संगीताबाई तुम्ही आत आहात का? संगीताबाई, ओ माय गॉड, बापरे बापरे, आई आई तू काय केलं? आई आई तू एका निरपराध निष्पाप मुलीचा खून केलास? कशा करता आई, तिने तिने माझ्या बद्दल आस्था दाखवली म्हणून? अरे बापरे, नाही 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 आई आई, मी हे पोलिसांना कळवणार. यस, मी हे पोलिसांना, बापरे पोलिसांना कळवलं तर ते आईला गुन्हेगार ठरवतील, तिला तिला एका पोलीस कस्टडीमध्ये डांबतील गुन्हेगारांच्या. नाही 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 नाही, आईने आई आजारी आहे, आईने हे सगळं केलंय ना, तर तिच्या तिच्या आजारपणात केलंय. नाही नाही, आपल्या आईला आपण वाचवलं पाहिजे, आपल्या आईला आपण वाचवलं पाहिजे. येस, आई. अरे बाप रे, काय करून ठेवलंयस तू आई? शे, अरे अरे बाप, शे, ओ बाप, पैसे. येस येस, हिच्या सकट हिची गाडी दलदलीत जाईपर्यंत मला थांबलंच पाहिजे. आईसाठी, फक्त आईसाठी. सेवन इज हेवन. हा जैन साहेब, बरं सिंथॉलचं स्टॉक संपलाय, डिमांड ऐकू. शॅम्पू हा टाटाच आले डझन भर. हा आणि 5-5 साबण पाठवाय. हा कसलं जोरात हो, चाललंय आपलं. नाही काय, वाढ वडिलांपासून चालत आलेलं आहे ना, त्यामुळे चालू ठेवणं आमचं कर्तव्य आहे. ओ वडिलांनीच नावावर गेलंय, त्यांनी करून ठेवलेल्या कर्जासकट. आणि त्यातून खोपोली हे एवढं लहान गाव काय चालून चालून चालणार आहे बघूया. नोकर आहे ना? नाही म्हणजे नात्यातलाच आहे, विश्वासातला आहे पोरगा, तोच बसतो स्टोअरवर. आता जस्ट स्टोअर बंद करून आलो. आलो आलो, नाही 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 तुम्हाला नाही, बाहेर बेल वाजवली कोणीतरी तिकडे. हा बरं, माल लवकर पाठवा. हो आणि अजून काही लागलं तर सांगतोच ना तुम्हाला. हा हा बरं, ठेवू का आता? हा ओके, बाय. माधवी माधवी, अशी पाहुण्यासारखी का फिरेलीस? ये ना, आत ये ना. हा आणि काय, पत्र नाही, तार नाही, माझ्या पत्राचं सुद्धा उत्तर नाही, आणि ही अशी आज अचानक न कळवता. संपलं तुमचं, मी तुमची माधवी नाही. ए माधवी, तुझी तब्येत बरोबर आहे ना? मी जाई आपटे, माधवी आपटेची बहीण. आपण समर्थ अभ्यंकर ना?
सॉरी, म्हणजे आपल्या दोघींमध्ये इतकं साम्य आहे की आम्ही जुळ्या बहिणी आहोत. हा आठवलं, माधवी एकदा म्हणाली होती, पण काय भेटण्याचा योगच आला नाही. सॉरी माधवी, समजून मगाशी मी तुमच्याशी. प्लीज प्लीज बसा. माधवी कुठे? मी तेच विचारायला आली. माधवी कुठे म्हणजे? माझा प्रश्न असा आहे की माधवी कुठे, इथं नाही आली? उलट मीच तुम्हाला प्रश्न विचारतोय, माधवी कुठे आहे म्हणून. गेल्या महिन्याभरात माझ्या एकाही पत्राचं तारेचं तिने उत्तरही दिलेलं नाही, काही कॉन्टॅक्टही नाही. हा म्हणजे गेल्या महिन्यात एकदा येऊन गेली होती, पण त्यानंतर काहीच पत्ता नाही. काही काय झालंय? तुम्ही खरं सांगता? मला खोटं बोलण्याचं कारणच काय आहे? तुला कधी माधवीने सांगितलं नाही का आमचं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम होत ते? म्हणून तर काळजी वाटते. काय झालं जाई, प्लीज प्लीज सांग. गेल्या शुक्रवारी मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेले होते. तुम्हाला माहित असेल की आम्ही दोघेही गोडबोले बिल्डर्स आणि आर्किटेक्ट फर्म मध्ये काम करतो, आणि आमचं ऑफिस शनिवारी रविवारी बंद असत. हो मला माहिती. मी जेव्हा सोमवारी परत गेले तेव्हा ती घरी नव्हती. मला वाटलं ऑफिसला गेली असेल, म्हणून मीही ऑफिसला गेले, पण ती तिथेही नव्हती. आणि गोडबोले साहेब रागाने नुसते लाल लाल झाले होते. गेल्यावर मला म्हणाले, कुठं आहे तुझी बहीण? तिला इंटेरियरचे 3 लाख रुपये भरायला सांगितले होते, पैसे भरलेले नाहीये. गेले कित्येक वर्ष तीच पैसे भरते, असं कधी झालं नव्हतं. कुठं आहे तुझी बहीण? गोडबोले साहेब आमच्या वडिलांचे मित्र, त्यांच्यानंतर आमचं सगळं त्यांनीच केलं. समर्थ जायचं काही बरं वाईट? थांब 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 थांब, तू उगाच काहीतरी तर्क काढू नकोस. तू मला एक सांग, शुक्रवारी संध्याकाळी ती पैसे भरायला बँकेत गेली बरोबर? हो. आणि साहेब तिला म्हणाले की तिथून घरीच जा, सोमवारी ये म्हणून. नेहमी बँकेत पैसे कोण भरतो? तीच भरते. पण एवढी सगळी कॅश एका बाईकडे, काही सिक्युरिटी नसताना? यापूर्वी तिने याही पेक्षा जास्त कॅश भरले. आमची बिल्डर्स फर्म आहे. आणि तिने कधी तुम्हाला सांगितलं नाही? हा मला सांगितलं होतं, पण एवढी कॅश ती भरते हे मलाही माहिती नव्हतं. आणि आज 8 दिवस झाले माधवी गायब आहे. आणि म्हणून तू इथे आलीस? होय. आणि इथे प्रथम येण्याचं कारण म्हणजे माधवी मला नेहमी म्हणायची की समर्थवर 2.5-3 लाख रुपयाचं कर्ज आहे, आणि ते फिटल्याशिवाय आम्ही लग्नच करू शकत नाही म्हणून. हो आय सी, म्हणजे तुला असं म्हणायचंय की ते पैसे घेऊन ती माझ्याकडे आली? हो तसंच. हे बघ जाई, माझ्यावर कर्ज जरूर आहे, पण त्यासाठी मी माधवीकडे कधीही पैसे मागितलेले नाही. अगं मी तिच्या एका पैशालाही स्पर्श केला नाही, तर मी तिच्या चोरलेल्या पैशाला हात कसा काय लावेन? हा मी तिला एवढं म्हणालो होतो की 2-1 वर्षात माझं कर्ज फिटेल आणि मग आपण जरूर लग्न करू. हो पण तिला लग्नाची घाई होती ना, सारखी म्हणायची जाई अग आपलं 27वा सरत आलं म्हणून. तुला काय म्हणायचंय जाई? खरं सांगा समर्थ, तुझा आणि माधवीचा काय प्लॅन होता आणि का? प्लॅन? कसला प्लॅन? त्यासाठीच तर मी इथे आली. दरवाजा उघडा होता म्हणून सरळ आतमध्ये आलो. रावसाहेब? आपण? मी रावसाहेब धुरंधर, गोडबोले फर्मचा व्हिजिलन्स ऑफिसर. काय जाई बरोबर? मी बसतो. हो हा बसा ना. म्हणजे बोला मिस्टर समर्थ अभ्यंकर, कुठे 3 लाख रुपये आणि तुम्ही त्याचं काय केलं? हे बघा, माधवी बद्दल मला काही माहित नाही आणि ते पैसे त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. ते ऐकलंय मग अशी मी धाराडून तुम्ही जाईला सांगताना. ऐकलंय ना, मग तेच खरं आहे. अहो खरं एवढं सोपं नसतं. तुम्हाला काय म्हणायचंय? काय मला एवढंच म्हणायचंय की माधवीचं आणि तुमचं असं ठरलं होतं की माधवीने पैसे चोरायचे, ते इथे आणून तुमच्या ताब्यात द्यायचे आणि तिने इथून निघून जायचं आणि दाखवायचं असं की आम्ही दोघं भेटलोच नाही बरोबर? अगदी चूक मिस्टर धुरंधर, कारण खोपोली हे फार लहान गाव आहे, त्यामुळे गेल्या 15 दिवसात मी माझा स्टोअर सोडून कुठेही गेलो नाही हे कुणीही तुम्हाला सांगू शकत. शिवाय माधवी इथे आली तर ते सुद्धा लपून राहू शकत नाही, कारण माझी होणारी बायको म्हणून सगळं गाव तिला ओळखत होत. हो पण मी जशी इथे रात्री आले किती जणांनी पाहिलं असेल, तशी माधवी इथे आली असती तर? हुशार आहे. हे बघा मिस्टर धुरंधर. हा धुरंधर, हे बघा माधवीचे पैसे मला कधीच नको. हो पण तुमच्यावरती स्टोअर्स कर्ज आहे, ते फेडणार कसं? म्हणून तुम्ही माधवीकडे पैशांची डिमांड केली होती. हुशार आहात तुम्ही. हे बघा तुम्ही खोटं बोलता, आणि
आणि तुम्ही झडती घेऊ शकता ना माझ्या घराची, माझ्या स्टोरची. अहो इतकंच कशाला, माझ्या हिशोबाच्या वया चेक करून बघू शकता, त्यातून तर कळेल तुम्हाला. मला वाटतं माधवीने तुम्हाला फोन करून सांगितलं असेल की पैसे घ्यायला कोणाला तरी पाठवा, आणि कदाचित तुम्ही कोणाला तरी पाठवलं असेल. मग पैसे झडतीत सापडतील ना तुम्हाला, आणि कशाला हो माझे टेलिफोन कॉल चेक करा ना. गेल्या 15 दिवसात मला कुठलाही लॉंग डिस्टन्स कॉल आलाय का ते कळेल ना तुम्हाला त्यावरून. कदाचित तुमचं असं तर ठरलं नव्हतं ना की माधवीनं पैसे चोरून कुठेतरी अज्ञात स्थळी जाऊन लपून राहायचं, आणि सगळं शांत झालं ना की मग बाहेर पडायचं काय. माफ करा रावसाहेब, पण तुमच्यापेक्षा जास्त मी माझ्या बहिणीला ओळखते. उगाच काहीतरी तर्क करून तिला गुन्हेगार ठरू नका, ती तशी नाहीये. हो अगं मला माहितीये तशी ती नाहीये, म्हणून तर आश्चर्य वाटत की गेल्या आठवड्यापासून माधवी गायब आहे प्लॅन केल्याप्रमाणे. आता मला सांग, संशय घेणं काय चुकीचं आहे? प्रश्न 3 लाख रुपयांचा आहे. नाही, प्रश्न माझ्या बहिणीच्या जीवन मरणाचा आहे, तिचं काही. थांब 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 जाई, उगाच काहीतरी तर्क करू नकोस. मला खात्री आहे असं काही होणार नाही. आणि मला खात्री एवढीच की माधवी पैसे आणि तिची गाडी हे गेल्या शुक्रवारपासून गायब आहे, आणि आजच्या तारखेला फक्त एवढंच सत्य आहे. आणि दुसरं सत्य काय, माधवी इथे तुमच्याकडे यायला निघाली होती खोपवलीला. काय समर्थ, आता मला हे सहन होत नाही. तुम्हाला संशय येतोय ना माझ्यावर. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही पोलिसांना फोन करा ना, चेक करून घ्या. मी गुन्हेगार असेल तर मला अगदी जेलमध्ये डांबा. पण मला आता माझ्या माधवीची काळजी वाटायला लागली. हो रावसाहेब, आपण ही केस पोलिसात देऊया. नाही बघ, एक तर यात आपल्या फर्मची बदनामी होईल, आणि दुसरं म्हणजे गोड बोले साहेबांना फुकटची पेपरात प्रसिद्धी नकोय. अहो पण त्याआधी तिला शोधणं महत्वाचं नाहीये का? कदाचित तिच्याकडे एवढे पैसे बघून तिला कोणीतरी पळवलं असेल. त्याची शक्यता नाकार देत नाही, पण इथे असं काहीच घडलं नाही. जाई तू शेजाऱ्यांकडे चौकशी केलीस? नाही, पण मी केली. त्या रात्री माधवी घाई घाईत घरी गेली, आपली बॅग पॅक केली, गाडीत बसली आणि ती निघून गेली. ह्याचा अर्थ असा आहे की माधवीकडे पैसे आहेत हे तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाच माहीत नव्हतं. आणि दुसरं, जेव्हा मी तुझं घर सर्च केलं तेव्हा मला तिथे एक पत्र मिळालं माधवीनं तुमच्या नावावरती लिहिलेलं, त्यावर तुमचा पत्ताही आहे. पत्र पोस्टात टाकायचं राहून गेलं होतं, प्रेम पत्र आहे. त्यात पैशाचा उल्लेख आहे? नाही, कदाचित प्लॅन चेंज झाला असेल, माधवीनं स्वतः हिचं ठरवलं असेल आणि म्हणून पत्र पोस्टात टाकायचं राहून गेलं. हे बघ जाई, हे तुझ्या बहिणीचं हस्ताक्षर आहे ना, बरोबर? ते पत्र इकडे द्या, ते माझं आहे. थांबा थांबा, एवढं होतं येऊ नका. तुमचा दोघांचा एकत्र काढलेला फोटोही मला मिळाला तिच्या बेडरूम मध्ये. अहो पण हे सगळं मी कुठे ना करतोय, पण तुम्ही माझ्यावर माधवीचे पैसे चोरल्याचा आरोप करताय ना, त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे? माधवी इथे तुमच्याकडे यायला निघाली होती ह्याचा पुरावा आहे माझ्याकडे. कारण जेव्हा मी नवी मुंबईच्या चेक नाक्यावर तिचा कार नंबर MMR 5053 बघितला तेव्हा मी तिथून जी सगळी हॉटेल्स पालथी घातली, पण माधवी तिथे कुठच्याच हॉटेलवरती उतरली नव्हती. म्हणून मी शेवटी पत्राच्या पत्त्यावरून इथे आलो खोपोलीत. जर माधवी इथे यायला निघाली होती तर ती इथे का नाही आली, आणि जर ती कुठल्याच हॉटेलमध्ये थांबली नाही तर ती गेली कुठे? तेच तर शोधायचंय, ती गेली कुठे. पण अपघात तर नसेल ना झाला? नाही, तसंही काही घडलं नाहीये त्याची मी चौकशी. हा पण तिचं जे काही झालं असेल ना ते इथेच खोपोलीत. हे बघा, तुम्ही माझ्या सभ्यपणाचा आता फारच फायदा उठवत. तुम्हाला काय करायचं ते करावं, माझं उत्तर एकच आहे, माधवी इथे आलेली नाही. आणि तुम्ही कोण मला विचारणार आहे? आता मीच रात्र पोलिसांकडे कंप्लेंट करून तुमची चौकशी करायला लावतो. अहो माधवी माझी होणारी बायको होती हो, माझं प्रेम आहे. मला माहितीये, खाली बसा 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 खाली बसा. मी फक्त नरम जागा कुठे मिळते का म्हणून चाचपत होतो, तशी तुमची सगळी माहिती गोळा करून इथे आलोय. मग कशाला आता वेळ घालवताय, आपण पोलिसात जाऊया ना. इनफॅक्ट इन्स्पेक्टर कदम म्हणणे माझ्या ओळखीच आहे. मजा ऐकल, आपण अजून 24 तास थांबूया. अहो पण 24 तासात असं काय घडणार आहे जे या 8 दिवसात नाही घडलं? अजून एक जागा बघायची राहिली आहे. कुठली? जुना हायवे हॉटेल नामदेव. पण साहेब हल्ली जुन्या हायवे वरून कोणी येत नाही हो, हे बघा मला नाही वाटत. नाही पण मला वाटत, कारण त्या रात्री पाऊस खूप होता, मला वाटतं माधवी रस्ता चुकली असेल आणि जुन्या हायवेवरती गेली असेल. आणि तिथं निवाऱ्यासाठी फक्त एकच हॉटेल आहे, ते म्हणजे हॉटेल नामदेव, आणि ते माझ्या चौकशीचं शेवटचं स्टेशन असेल. आणि जर तिथे तुम्हाला अपयश आलं तर? नाही, तर लगेच पोलिसात जायचं. हो नक्की, डेफिनेटली, पण याआधी मला फक्त 24 तास हवेत.
तुम्हाला काय वाटतं समर्थ? ठीक आहे, आपण 24 तास थांबू. ओके, मग मी येतो. तिथे माधवी सापडेल ना? सापडेल, नक्की सापडेल. हॉटेल नामदेव नाव विचित्र आहे ना समर्थ? हॉटेल नामदेव. आता कशी गपचूप बसले? स्वतःच मन खात असेल ना एका गरीब निरपराध मुलीचा खून केला. मुलगी, बापरे, तिचा एक डूल मला अजूनही सापडला नाही. कुठे गेला असेल विचार करून मॅड व्हायला होईल. ह, जाऊ दे, आपण वाचत बसव हे बर. नामदेव, आता किती दिवस मला असं कोंडून ठेवणार आहेस? अरे गुडघे दुखतायत माझे. मागच्या शनिवारी नव्हते दुखले तुझ्या गुडघे? मागच्या शनिवारी दुखले असते तर बरं झालं असतं. मेल्या हलकट, ती पुरुष जात क्रूर नीचत. तुझा बाप इस्माईल, तो पण नादानच. आई, आपल्या नवऱ्याबद्दल असं वाईट बोलू नये. कसा का असे ना, सगळे पुरुष असेच. आई, तसं तुला पुरुषांबद्दल आकर्षण कमीच, मग तू त्या लोणावळ्याच्या जंबुकुमार दोषीला कसा जवळ केला होतास? तुझा मित्र माझा जंबू काका. नाम्या थोबाड फोडी, तुला शरम नाही वाटत? गुडघे दुखतात तुझे. शरम नाही वाटत त्या देव माणसाबद्दल असं बोलायला? अरे आता तर ते जिवंत पण नाही आहेत. मेलेल्या माणसाबद्दल असं बोलू नये. त्यात काय मी वाईट बोललो? बघ,
मला या विषयावर चर्चा वादविवाद करायचं नाहीये. तू काय ठरवलंयस, माझं काय करणार आहेस? मागच्या शनिवारी काय झालं माहित आहे ना तुला? सगळं निस्तरता निस्तरता माझे काय हाल झाले ते माझं मला माहित. अजूनही कोणत्या वेळी काय होईल काही सांगता येत नाही. पुन्हा पाऊस सुरू झालाय. हे बघ, तू काळजी करू नको. तसंच काही झालं तर मी आहे ना, मी वाचवेन तुला. म्हणजे परत कुणाला तरी आणखीन वर पोहोचवशील? नामू बाळ, तुला मी हवी आहे ना. ते तुला माहित आहे, परत परत तेच तेच काय सांगतेस? मये बघ, मला इथून सोड, मी सगळं बघते. अरे माझा इथे वेळ जात नाहीये. आई, वेळ ही नातेवाईकांसारखी असते असं आईन्स्टाईननं म्हटलंय. तो कधी आला होता आपल्या हॉटेलमध्ये? हा, तुझ्या पुस्तकात असेल. त्याला काय जाते मेलेला बोलायला? नाही, त्याचं काही जात नाही, माझं जात आहे. मी नाही सोडणार तुला. तू आजारी आहेस. मग मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाक. आई, आपलं घर हे वेड्याच्या हॉस्पिटलपेक्षा आणखीन काही वेगळं नाहीये. नामदेव. आणि मला महत्वाचं म्हणजे मला तू इथं हवी आहेस माझ्या जवळ. हे बघ, इतके दिवस मी तुझं ऐकत आलो ना, आता तू माझं ऐक. हा, ओके, ठीक आहे. एक बरं आहे, स्वतःचं मन स्वतःला खाता येते. असंच काही नाहीये. का खूनी काय साधी सुधी गोष्ट आहे? तो खून मी तुझ्यासाठी केला आहे. हे आणखीन परत वर. आणि आई, तुला सांगून ठेवतो, जरा हळू बोल, हळू बोल, मोठ्याने ओरडू नकोस. मला ऐकायला येते, आधीच माझा जीव अंड्यासारखा झालाय. दरवाजा जरा वाजला, वाऱ्यानं हल्ला तरी देखील मला धडकी भरते. आणि अजून मला त्या पोरीच्या कानातला दुसरा डूल सापडला नाही आहे. नको सापडू दे. हे बघ, निदान एक कर की तू जरा गप्प बस, समजलीस? माझ्याच घरात मी चोरासारखं राहायचं? हो, राहायचं. राहणार नाही. आई, जरा हाताला लागलेले रक्ताचे डाग बघ. खरं सांगतो, शेक्सपियरला सायकोलॉजी माहित होती, नाही तर त्यांनी लेडी मॅकबेथ लिहिलीच नसती. ते सगळं घाल चुलीत. ती घाणेरडी पुस्तकं वाचून तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. नाही, परिणाम होतोय ना तो तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हो, तुझ्यामुळे. हे बघ, आता गप्पा बस, सांगून ठेवतो तुला. तू काय मूर्खासारखा बडबडतोयस रे? ठीक आहे, हे बघ, आता तुला जे हवं ते तू कर, मला जे हवं ते मी करेन. तरी आई, आपण दोघही एक आहोत. जसे पूर्वी होतो तसे आताही आहोत. नामू बाळ, विजेला घाबरलास ना नामू बाळ? होय आई. आई, तू असं मला नामू बाळ म्हणतेस ना तेव्हा खरंच मला लहान असल्यासारखं वाटत ग. अरे पण तू मोठा कधी झालास बाळ? सॉरी आहे, तुझा नामू बाळ लहान आहे कारण त्याच्यामध्ये तू आहेस. पण हा 40 वर्षाचा नामदेव आहे ना, तो मोठा आहे. तो नेहमीच तुम्हा दोघांमधली नाती शोधत आलाय, तुम्हा दोघांना वाचवत आलाय, तुमच्या दोघांचं संरक्षण करत आलाय. म्हणजे तुला नाही कळायचं? तू गप्प बस. नामू बाळ, पक्षी आला, पक्षी. बापरे, आई तू गप्प बस. हा, गप्प बस, कुणीतरी कस्टमर आलेला दिसतोय. गप्प राहायचं. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. या आत या, आत या. या हॉटेलचा मालक? मीच. बोला. एक मिनिट. हा, एक मिनिट, मी आलो. आलो आलो, तुम्ही इथंच थांबा. तो हो जाडे आला तेव्हा तुला खिडकीत इथे बसायला काय झालं होतं? का बसून राहता? माफ करा, गॅस बंद करून आलो, आमलेट करपून गेलं. मला काही नाही. हा बोला, रूम पाहिजे? नाही. मग एवढ्या पावसाचं एवढ्या रात्री काय पाहिजे? मला थोडी माहिती हवी होती. कुठल्या संदर्भात? हे बघा, मी एका मुलीच्या शोधासाठी इथे आलोय. बरं. तिचं नाव माधवी आपटे. माधवी आपटे? नाही, अशा नावाची कुणीही मुलगी माझ्या हॉटेलामध्ये राहिली नाही. नक्की? हो नक्की. कारण काय, एकतर मला कस्टमर कमी भेटतात आणि जे येतात त्यांना मी नक्कीच ओळखतो. माझी स्मरणशक्ती चांगली आहे. ही माधवी बघा, गेल्या शनिवार किंवा रविवारी इथे आली असेल. नाही, गेल्या शनिवारी कधी रविवारी मला कोणी कस्टमर नव्हते कारण बाहेर खूप पाऊस पडत होता, वादळ, विजांचा कडकडाट. हा करेक्ट. तुम्हाला नक्की खात्री आहे इथं गेल्या आठवड्यात कोणी कस्टमर नव्हतं? नाही. ही माधवी वय वर्ष 27, दिसायला छान देखणी, उंची साधारण 5.5 फूट. विशेष म्हणजे बघा, तिची पांढऱ्या रंगाची फियाट कार होती, कार नंबर MMR 5053. नाही, तुम्ही वर्णन करता तशी कुणीही मुलगी माझ्या हॉटेलला आली नाही. मला आपलं रजिस्टर दाखवतो. आपण कोण आहात? पोलीस? नाही, मी एका कंपनीचा व्हिजिलन्स ऑफिसर आहे. व्हिजिलन्स ऑफिसर म्हणजे? म्हणजे कंपनीचा पोलीस किंवा कंपनीचा CID ऑफिसर समजा. नाही, ते सगळं ठीक आहे, म्हणून तुम्हाला माझ्यावर जबरदस्ती करता येणार नाही मी रजिस्टर दाखवावं म्हणून. मी तुम्हाला विनंती करतोय,
पण ती जर का तुम्ही प्रेमाने मान्य केली नाहीत ना तर मग मला पोलिसात जावं लागेल. म्हणजे तूर्त तिची माहिती मीच गोळा करतोय मिस्टर. नामदेव, नामदेव इस्माईल चोगले. आपण? मी रावसाहेब, रावसाहेब धुरंदर. हे काय हे माझं आयडेंटिटी कार्ड बघू. ओ आय सी, ठीक आहे. मला सांगा या मुलीची चौकशी तुम्ही कुठल्या संदर्भात करताय? चोरीच्या. चोरीच्या? अरे बापरे, त्यात अरे बापरे करण्यासारखं काय झालं? नाही म्हणजे मी आपला कायदेशीररित्या विचार करत होतो. अच्छा, म्हणजे अशी भानगड आहे का? हो अशीच भानगड आहे. रजिस्टर दाखवतो. हो आनंदा ना, या ना, या 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 या. म्हणजे काय दुसऱ्या नावानं रजिस्टर भरला असेल? हा ती शक्यता नाकारता येणार नाही. घ्या 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 प्लीज. बघा हो प्लीज. हॅलो, मगाशी तुम्ही म्हणालात की गेल्या आठवड्यात तिथं कोणी कस्टमर नव्हता, पण इथे तर हे नाव आहे संगीता साने. हे बघा, पहिलं म्हणजे मी अनोळखी माणसांना माझ्या कस्टमर बद्दल माहिती देत नाही, आणि दुसरं म्हणजे दुसरं मी कदाचित विसरलो असेन. हे पटलं कारण मला. संगीता साने राहणार बडोदा, रजिस्टर संध्याकाळी 7:15 भरलंय. साहेब काय? संगीता साने राहणार बडोदा. मिस्टर नामदेव, या संगीताचा आणि या मुलीचं हस्ताक्षर जुळतंय. नक्की? तुमची खात्री? 100%. आता मला सांगा, गेल्या आठवड्यात तिथं कोणी कस्टमर नव्हतं असं खोटं का बोललात? मी खोटं नाही म्हणालो, मी म्हणालो मी कदाचित विसरलो असेन. थोड्या वेळापूर्वी तुम्ही तर म्हणालात की तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. नाही, माझी स्मरणशक्ती चांगलीच आहे, पण माणूस आहे, विसरू शकतो. मी तुम्हाला पोलिसात बंद करू शकतो. कुठल्या आरोपावरून? एका गुन्हेगाराला मदत केल्याच्या आरोपावरून. माझा काय संबंध? ती मुलगी इथे आली, रात्रभर राहिली, दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेली, मला काय माहित. आता मला सांगा, मी वर्णन केलेली मुलगी हीच आहे ना? नाही, तुमचं वर्णन बरोबर आहे, पण ते नाव खोटं लिहिलं असेल. असेल असेल कदाचित. म्हणजे त्याचं काय झालं? काय झालं? त्या रात्री खूप पाऊस पडत होता. हा आजच्या सारखा? हो, म्हणजे ती मुलगी इथे आली, मी नीट बघितलं नाही. म्हणजे काय आहे, बायकांकडे रोखून बघणं बरोबर नाही का? मी तिला रजिस्टर दिलं, बस. ती काही बोलली तुमच्याशी? बघा, आठवायचा प्रयत्न करा. चोरीचा संदर्भ लक्षात घ्या. ती काही बोलली तुमच्याशी? हो बोलली, बोलली. आठवा? बोलली बोलली. मला म्हणाली हवा काय मस्त आहे, पाऊस काय छान पडतोय, वगैरे वगैरे. आता हे वगैरे वगैरे म्हणजे? वगैरे वगैरे म्हणजे मला काही आठवत नाही. काय हो नामदेव, तुम्हाला थोड्या वेळपूर्वी काहीच आठवत नव्हतं, आता बरंच काही आठवायला लागलंय. तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्या मुलीला मी चोरी करायला मदत केली आणि इथे आणून ठेवली. प्लीज बघा, शांत व्हा. मी फक्त सत्य शोधतोय. हो ना, मग सत्य हेच आहे. ती मुलगी इथे आली, रात्रभर राहिली, दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेली. किती वाजता गेली तुम्हाला काही अंदाज? नाही, मला माहित नाही, मी झोपलो होतो. ती एकटीच गेल्या का आणखीन तिच्याबरोबर कोणी होतं? मला माहित नाही. तुम्ही झोपला होतात? बरोबर. शनिवारी तिला भेटायला कोण आलं होतं? नाही, कोणीच नाही. त्या रात्री इथे आणखीन किती कस्टमर होते? नाही, ती मुलगी एकटीच होती आणि ड्युटीवर मीच होतो, कारण इथं मी फक्त एकटाच आहे. मग वर खिडकीत बसलेली म्हातारी तिचं काय? कुठली म्हातारी? इथं कोणी म्हातारी नाहीये. हे बघा मिस्टर नामदेव, मी जेव्हा मेन गेट मधून आत आलो ना, तेव्हा सहज माझं वर लक्ष गेलं, तेव्हा खिडकीत एक म्हातारी होती. आता नाहीये. इथं कोणी म्हातारी नाहीये. मी पोलिसांना बोलवून तुमचं घर सर्च करायला लावीन ना, तेव्हा मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला एवढंच म्हणायचं आहे, मी आल्यावर तुमचं आमलेट करपलं नाही, तेव्हा तुम्ही गॅस बंद करायला वर गेलात, तेव्हा खिडकीत एक म्हातारी होती, मी पाहिले तिला. कोण आहे ती? अच्छा, तुम्ही माझ्या आई बद्दल म्हणता. माझी आई आहे ती. मी जेव्हा वर गेलो ना, तेव्हा मला म्हणाली की मला झोपव म्हणून. आजारी आहे ती. का? ती गॅस बंद करू शकत नव्हती? नाही हो, नाही, मी म्हणालो ना तुम्हाला, आजारी आहे ती, गुडघे फार दुखतात तिचे. मग म्हणून एकतर ती झोपून तरी असते, नाही तर खिडकीमध्ये खुर्चीत बसते. मला वाटतं तुमच्या आईनं त्या मुलीला नक्कीच बघितलं असणार. हो, म्हणजे आम्ही जेव्हा खात होतो ना तेव्हा. म्हणजे तुम्ही आणि माधवी एकत्र खाताही होतात? माधवी दिसती संगीता साने. हा, म्हणजे संगीताबाईंना भूक लागली होती, म्हणून मी त्यांना सँडविच करून दिले, दुसरं काही नव्हतं. हे तुम्ही आता?
अहो तुम्ही लक्षात का घेत नाहीये, बाहेर पाऊस पडत होता, वादळ होतं, अशा वेळी जर एखाद्या असह्य बाईला भूक लागली तर तिची भूक भागवलीच पाहिजे. शी ओ शी घाणेरड, तुम्ही माझ्या आईसारखं काय बोलता, तिचं ठीक आहे, ती आजारी आहे, पण तुम्ही हे तुम्ही चांगलं केलं. आता मला सांगा, सँडविच खाताना तुमचं काही बोलणं झालं? नाही, विशेष नाही. काय हो मिस्टर नामदेव, तुमचा त्या मुलीशी खाणं खाईपर्यंत संबंध आला, पण या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यापासून लपवून का ठेवल्यात? माफ करा साहेब, त्याचं काय आहे माहितीये का, म्हणजे मी तुम्हाला नीट सांगू शकलो नाही, कारण माझी आई आजारी आहे ना, त्यामुळे मी अस्वस्थ असतो, मला नीटचं काही आठवत नाही, म्हणूनच मी तुमच्या प्रश्नांना नीट उत्तर देऊ शकलो नाही. आता सगळं आठवलं, अजून आठवायचंय? नाही नाही, आता अगदी सगळं एकदम कसं बरोबर. मिस्टर नामदेव, आपली जर काही हरकत नसेल तर मी आपल्या आईला भेटायला वर जाऊ शकतो. नाही, माझी काहीच हरकत नाही, पण ती कुणालाच भेटत नाही, आजारी आहे ना ती. मी वचन देतो तुमच्या आईला त्रास होईल असं काहीही विचारणार नाही, नाहीतर मग मला नाईला जाणं पोलिसात जावं लागेल. अहो तुम्ही मला सारखी सारखी पोलिसांची धमकी का देता? त्याला कारण असतं असं आहे. काय? तुम्हाला माहिती आहे किती रुपये चोरले? किती? 3 लाख रुपये. बापरे, एवढे? मग आता मला सांगा, हे कारण गंभीर आहे की नाही? नाही आहे, आहे गंभीर आहे, पण त्याच्यामध्ये माझी आई तुम्हाला काय मदत करणार? तुम्हाला आता मी सांगितलं ना, तुमच्या आईला त्रास होणार नाही. नाही ठीक आहे, आता तुमची इच्छाच आहे तर भेटा माझ्या आईला, पण थांबा तुम्ही इथे बसा, मी माझ्या आईला जागी करतो, तिला सांगतो तुम्ही तिला भेटायला येणार आहात म्हणून. प्लीज हा बसा, हा प्लीज बसा ना. आपण हॅलो, हा कोण? समर्थ मी बोलतोय, हॉटेल नामदेववरून. हो, माधवी इथेच उतरली होती गेल्या शनिवारी, रूम नंबर 7 मध्ये. ऐक, सगळ्या कुणा जुळत आहेत, पण एका वेगळ्या नावानी, संगीता साने या नावाने. हो, रजिस्टर बघितलं, त्याच्यात पत्ताही चुकीचा घातलाय. दुसऱ्या दिवशी निघून गेल्या असं म्हणतो, ते काय माहीत नाही. तो वर गेलाय त्याच्या आईला भेटायला. हे बघा, एक माझ्याकडे एकच मिनिट आहे. नाही, माझी काळजी करू नकोस. नाही नाही, अरे हो, तेच तर फाइंड आउट करण्यासाठी वर चाललोय त्याच्या आईला भेटायला. त्याकडून अजून काही माहिती मिळत आहे का बघूया ना. तेच. ओके चल, मी फोन ठेवतो. आणि ऐका, मी येईपर्यंत तुम्ही दोघांनी तिथेच थांबून राहा, माझी वाट बघत. ओके चल, बाय. चल ओके, हा तो येईल. चल आई. नामदेव आई, मी सगळं ऐकलंय, मी बघते काय करायचं. आई पण म्हणजे तू काय करणार आहेस? अरे बोलून काही होणार नाही ना, कारण त्याचा आपल्यावर विश्वास नाहीये. 3 लाख ही काही छोटी रक्कम नाही नामदेव, पण तुझ्या लक्षात कसं आलं नाही पैशाचं? नाही आई, ते मी पैसे बघितले होते, पण काय स्त्री धन मी हात नाही लावला. या गोष्टीवर मी विश्वास ठेवेन? तो नाही ना ठेवत, त्याचा ना तुझ्यावर विश्वास ना माझ्यावर. त्याला असं वाटतंय की त्या 3 लाख रुपयांसाठी आपण तिचा खून केलाय. पण आई, आपण असं नाही केलं. आपण नामदेव, एवढं फोड करून बोलायची काही गरज नाही, मी बघते काय करायचं. ते तू काय करणार आहेस नामदेव? तू झोप आता, तू त्याच्या चौकशीने खूप थकलायस. बस बसतो, झोप. हो आई, झोपतो. नामदेव, सगळं ठीक झालं? कुठे होतास इतका वेळ? तुला माहित आहे कुठे गेलो होतो ते? सगळं झालं ना, त्यात काय ठीक व्हायचं? आता प्रॅक्टिस झाले ना मला, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याची गाडी खाडीत जाईपर्यंत थांबलो होतो, गेला त्या पोरीला खाडीत दलदलीत भेटायला. बरं झालं मीला चौकशी करायला आला होता. हो नाही, म्हणजे तुझी चौकशी करायची दुर्बुद्धी त्याला झाली आहे खरंच. आई काय रे? मला काय वाटतं माहितीये का,
म्हणजे यापुढे तू तुझ्या रूम मध्ये राहू नकोस. का? माझी रूम आहे ही. नाही, तू इथे काय इथे कायमच राहू नकोस असं मी नाही सांगत, पण निदान काही आठवडे तरी तू इथे राहू नकोस. अरे पण का राहू नको? अगं आई, तो मगाशी आपल्याकडे पाहुणा आला होता. कोणता? ज्याला तू वर पोहोचवलास. अरे त्याला तूच गाडी सकट खाडीत टाकलास ना. हो नाही, तो खाडीतून पुन्हा वर येणार नाही, पण त्याला शोधायला दुसरा कोणीतरी इथे येईल म्हणून तू मला इथं नको आहेस. मग मला कुठे नेऊन टाकणार आहेस? गोडाऊन मध्ये. काय? हो गोडाऊन मध्ये. हो हो, हे बघ, मी काय भंगार आहे का? गाडीचा स्पेअर पार्ट आहे मला गोडाऊन मध्ये टाकायला? आई हे बघ, गोडाऊन मध्ये तुझं हे सगळं सामान वगैरे मी नेऊन ठेवतो, तू काय तिकडे काळजी करू नकोस. मी जाणार नाही. हे बघ, तुला तू न जाण्याचा प्रश्नच येत नाही ग. मी ठरवले हे बघ, गोडाऊन ही आपल्या दृष्टीने सुरक्षित जागा आहे, तिथं तुला दुसरं कोणी बघणार नाही आणि मला बघता येईल तुला. मी तुला म्हटलं ना मी जाणार नाही. अगं तुला सांगितलं ना, तू जाण्याचा प्रश्नच येत नाही, तुला उचलून घेऊन जाईन मी. नामुबाळा, असं वागतात का म्हाताऱ्या आईशी? आई म्हातारी झाली की मुलांचं प्रेम कमी होत का? आई, आई माझं जर तुझ्यावर प्रेम नसतं ना तर आता तू कुठे असतेस माहित आहे तुला? कुठे असते? कुठल्या तरी गुन्हेगारांच्या तुरुंगात. हे बघ आई, मला आता जास्त बोलायला लावू नकोस. गोडाऊन हीच जागा तुझ्यासाठी योग्य आहे. चल आई, मी तुला गोडाऊन मध्ये घेऊन जाणार. मी नाही जाणार. आई तुला आलंच पाहिजे. मी नाही जाणार. आई तुला गोडाऊन मध्ये आलंच पाहिजे. नाही. तू येणार आई, तू कमाल आई, तू येणार माझ्या बरोबर, तू चल. काही कळलं का समर्थ? नाही, काय नाही. मी आताच दुकान बंद करून आलो. अगं पण तू विश्रांती घेणं, रात्रभर झोपली नाहीयेस तू? मला आता हा ताण सहन होत नाहीये समर्थ, मला आता भीती वाटायला लागलीय. हे बघ, तू उगाचच घाबरू नकोस. आपण फक्त रावसाहेबांवरच अवलंबून राहिलोय का? आपण सकाळी खोपोली पोलीस ठाण्यात कंप्लेंट केली आहे ना. हो, पण तुमचे ते कदम पांडे जाऊन सुद्धा 4-5 तास उलटून गेलेत आणि इथून 10 मिनिटांवर ते हॉटेल आहे. रावसाहेबांच्या फोन वरून तरी असं वाटत होतं की ते आतापर्यंत यायला हवे होते, पण ताई बरोबर ते कुठे गायब झाले? हे बघ, तू उगाच काळजी करू नकोस, त्याने काही होणार आहे का? तू शांत बस. आणि त्यातून इन्स्पेक्टर कदम पांडे मला सकाळीच बोललेले आहेत की त्या हॉटेल नामदेवच्या मालकाला ते ओळखतात, ते हॉटेलही त्यांच्या हद्दीत येत. आता ते सर्च वॉरंट घेऊन गेलेत, येतील ते. पण इतका उशीर काय ते त्यांचं घर सर्च करतायत? आता तिथे त्यांना काहीतरी दुसरी गोष्ट मिळाली असेल, त्याच्या मागावा करत गेले असतील ते. नाही समर्थ, मला वाटतं काहीतरी घडलंय, काहीतरी भयंकर घडलंय. माझं मन सांगतय. मिस्टर समर्थ, या इन्स्पेक्टर साहेब, या प्लीज प्लीज बसा. काही कळलंय इन्स्पेक्टर साहेब? हो सांगतो, आधी बसू द्या तर खरं. माधवीचा पत्ता मिळाला? तुमच्या तक्रारीनुसार मी हॉटेल नामदेव आणि त्याचं सगळं घर सर्च केलं. तुम्हाला आलेल्या धुरंधरच्या फोनवरून तुमची बहीण गेल्या शनिवारी संगीता साने या नावाने हॉटेल नामदेव मध्ये उतरली होती, रात्रभर राहिली आणि सकाळी निघून गेली, हे सत्य आहे. कुठे निघून गेली? कुठे? मी नामदेवला विचारलं कुठे, तर तो म्हणाला मी कस्टमरला रजिस्टर मध्ये कुठून आलो याची नोंद करायला सांगतो, कुठे जाणारे विचारत नाही. मग धुरंधरांचं काय? ते काल तुमच्या बहिणीची चौकशी करून घाईघाईने निघून गेले. पण मग धुरंधरांनी तिथून आम्हाला केलेल्या फोनचं काय? धुरंधरांनी हॉटेल नामदेव मधून कुणालाही फोन केला नाही असं नामदेव म्हणतो. मग सर्च वॉरंट मध्ये त्या घरामध्ये तुम्हाला काही मिळालं का? त्या घरामध्ये मला संशयास्पद असं काही सापडलं नाही. कशावरून? मी खोटं बोलतोय असं तुम्हाला वाटतंय का? नाही साहेब, आम्हाला तसं काही म्हणायचं नाही. हे बघा, त्या नामदेवला गेली 20 वर्ष मी ओळखतोय, एकदम साधं सरळ माणूस. हा थोडा विक्षिप्त वागत असला तरी हाडाचा गरीब आहे, भ्याड भित्रा. नाही, मला काय वाटतं साई की कदाचित कदाचित माधवीचा काहीतरी ठाव ठिकाणा धुरंधरांना कळला असेल आणि ते तिच्या मागावरही गेले असेल. खरं म्हणाल ना तर माझा संशय तुमच्या धुरंधरांमध्ये. म्हणजे? मला एक सांगा, तुमचे धुरंधर खरंच व्हिजिलन्स ऑफिसर आहेत कि माधवीला 3 लाख रुपये चोरायला लावून तिला गुंतवणारा कोणी माथे फिरवाय? नाही मिस्टर धुरंधर हे गेले 20 वर्ष आमच्या कंपनीचे व्हिजिलन्स ऑफिसर आहेत आणि अत्यंत प्रामाणिक आणि सरळ माणूस म्हणून कंपनी त्यांना ओळखते. एवढी मोठी रक्कम मेहनती प्रामाणिक माणसाला भुरळ पाडू शकते. म्हणजे?
3 लाख ही काय साधी रक्कम नाहीये. मला असं वाटतंय की धुरंधरांना माधवी कुठे आहे ते पक्क ठाऊक असेल, कदाचित ते आता भेटली असेल. चौकशीचा सगळा फार्स करतायत. कशावरून? तुमचे धुरंधर खोटं बोलतायत याचा माझ्याजवळ पुरावा आहे. पण तो हॉटेल मला कशावरून खोटं बोलत नाहीये? तो कुठे खोटं बोलतोय? तो म्हणाला ना की मागच्या शनिवारी तुमची बहीण त्याच्या हॉटेलमध्ये उतरली होती, रात्रभर राहिली आणि सकाळी निघून गेली. तसंच धुरंधरही काल चौकशी करून गेले असंही तो म्हणाला. पण मग आम्ही रात्री 3 वाजता जेव्हा त्यांना फोन केला होता की तुम्ही हॉटेलमध्ये आहात का, तो फोन त्यांनी का उचलला नाही? रात्री 3 वाजता तुम्ही सुद्धा फोन उचलाल का? नामदेव कदाचित झोपला असेल, त्याला झोप लागली असेल. पण मला एक कळत नाहीये, जर पैसे घेऊन माधवी माझ्याकडे यायला निघालेली तर ती इकडेच यायला निघाली होती, पण मध्येच तिला ते हॉटेल नामदेव लागलं ना. तुम्ही उगाचच त्रागा करताय, शांत व्हा. मीच मूर्खासारखं काही पुरावा नसताना सर्च वॉरंट घेऊन त्याच्या हॉटेलमध्ये गेलो. उद्या त्यांनी पोलिसात जर तक्रार, तसं तो काही करणार नाही, कारण हे छोटंसं गाव आहे. या गावात आम्ही एकमेकांना ओळखतो, तो मला ओळखतो, मी त्याला ओळखतो. पण तुम्हाला धुरंधरांचाच संशय कशावरून येतोय? कारण नामदेव म्हणतो धुरंधरांनी हॉटेलमधून फोन केलाच नाही. हा धरून चालू की धुरंधरांनी हॉटेलमधून फोन केला असेल. करेक्ट. आणि तेव्हा धुरंधर असं म्हणाले की ते त्याच्या आईला भेटायला वर चालले. हो, आणि तेव्हा त्याची आई खिडकीत बसली होती. म्हणूनच म्हणतो तुमचे धुरंधर खोटं बोलतायत. कशावरून? कशावरून? कारण नामदेवला आईच नाही. नामदेव इस्माईल चोगलेची आई जिवंत नाही, ती वारले. तुम्हाला खात्री आहे त्याची आई वारली आहे म्हणून? होय, कारण तिच्या प्रेतयात्रेला मी माझी ड्युटी म्हणून हजर होतो. ड्युटी म्हणून? म्हणजे? समर्थ, नामदेवची आई आणि तिच्या बरोबर तिचा प्रियकर, लोणावळ्याच्या अनेक हॉटेलांचा मालक जम्बू कुमार दोषी यांनी आत्महत्या केली. प्रेम प्रकरणाची भानगड. माय गॉड, आत्महत्या? 20 वर्षापूर्वी अशाच वादळी आणि पावसाळी रात्री माझी खोपोली पोलीस स्टेशनला 5व्यांदा बदली झाली, आणि त्यावेळी मला पहिली केस मिळाली ती नामदेवच्या आईची. बापरे. मला नामदेवनीच फोनवरून बोलवलं. मी तिथे गेलो तर त्याच्या आईच्या प्रेताशेजारी तिच्या हस्ताक्षरातली एक चिठ्ठी सापडली. त्यात लिहिलं होतं, मी आणि जम्बू कुमार आयुष्यात कधीही एकत्र येऊ शकत नाही, म्हणून आम्ही या जगाचा निरोप घेतोय. बिचारा नामदेवला जबरदस्त धक्का बसला होता. त्या धक्क्याने तो भ्रमिष्ट झाला आणि आम्ही त्याला पेणच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आणि त्यामुळे माझं कर्तव्य म्हणून त्या प्रेतयात्रेला मी हजर होतो. मग धुरंधरांना त्याची आई दिसलीच नाही तर? आता नामदेवच्या आईची कबर खोदून दाखवू का? ते बघा, मी सांगतोय हेच सत्य आहे. तुमचे धुरंधरच खोटं बोलतायत. बघा, माफ करा साहेब, पण तुम्ही आमची परिस्थिती लक्षात घ्या. नाही, पण आता आम्ही काय करावं असं तुमचा सल्ला आहे? तुम्ही धुरंधरांचा शोध घ्या. उद्याच्या उद्या तुम्ही अहमदाबादला जा, तिथे सगळं तुम्हाला सापडेल आणि कदाचित तुमच्या बहिणीचाही पत्ता सापडेल. येतो मी. ऑल दी बेस्ट. मला वाटत पुन्हा वादळ होणार आहे. तू कुठे निघालीस? जिथं जायला पाहिजे तिथं. अगं, अहमदाबादला आपण उद्या सकाळी जाऊ ना. अहमदाबादला नाही. मग? हॉटेल नामदेव. हॉटेल नामदेवला तू? होय, जसं इन्स्पेक्टर साहेब नामदेवला ओळखतात ना, तशी मीही माझ्या बहिणीला आणि धुरंधरांना ओळखते. जर ते आपल्याला म्हणाले की नामदेवच्या आईला मी भेटायला निघालो, तर नक्कीच त्याची आई जिवंत आहे आणि मला तिला भेटायचंय आत्ता. आता कसा खाली मुंडी घालून बसलाय? आता लाज वाटते ना, इतके दिवस आईला गोडाऊन मध्ये डांबून ठेवलंय. आई, पाऊस पडत नाही, नुसताच गडगडत चाललाय. विषय बदलू नको नाम्या. नामदेव बोल, तुला बरं वाटत नाही का आई? छान वाटतंय. इथे माझ्या सोबतीला उंदीर घुशी आहेत ना. आई, ते आपण पाळलेले आहेत नाही का? आई, हे बघ, मी काय म्हणतो माहितीये का? तू फक्त आजचा दिवस त्या गोडाऊन मध्ये काढ, मग मी उद्या तुला पुन्हा बाहेर आणीन. अरे नाम्या, इथे मला आणखीन आजारासारखं वाटतंय. आता मी काय करू, तुला सांगितलं ना. हे बघ, मगाशी ते कदम बांडे आले होते इन्स्पेक्टर खोपोलीचे,
ते म्हणाले की नाही म्हणजे तूच मस्त पैकी लेबल लावलेल्या सगळ्या चाव्या त्यांना दिल्या, सगळं शोधलं त्यांनी, हा फक्त एक त्यांना चावी मी दिली नव्हती का गोडाऊनची, ग ती वरतीच ठेवली लपवून. अरे बापरे, त्याने गोडाऊन उघडला असता आणि तुला पाहिलं असत तर काय, माझ्या आणि उंदरांच्या सोबतीला तेही राहिले असते. आई असा क्रिमिनल विचार करू नकोस. हा हे बघ, ते कदंबांडे म्हणाले की नाही की त्या धुरंधरनी तुला पाहिल्याचं म्हणून, म्हणजे अगं म्हणजे त्या धुरंधरच्या चौकशीसाठी आणखीन कुणीतरी माणसं इथे येणार, म्हणूनच म्हणतो तू आजचा दिवस फक्त गोडाऊन मध्ये राहा, उद्या मी तुला परत तुझ्या रूम मध्ये नेईन. बघ, मला त्यांची भीती वाटत नाही, तुला वाटत असेल तर तू गप्प बस, मी बघते काय करायचं ते. नको, मला आता काही बघायची ताकद राहिलेली नाही आहे, असं म्हणलीस. बापरे, कुणीतरी आलं वाटत. आई चल चल चल. हे हॉटेल आहे ना? हो, या ना या. हे हॉटेल आहे म्हणूनच तुम्ही इथे आलात बरोबर. हो. या या या. किती दिवस राहणार? नाही जास्त नाही, फक्त आजचीच राहत. ऍक्च्युली आम्ही मुंबईकडे निघालो होतो. आम्ही मुंबईच आहेच. म्हटलं आज रविवार, जरा लोणावळ्यापर्यंत रपेट मारून येऊया. काय झालं, उशीर झाला निघता. आणि त्याच्यात आता ढग भरून आले, पाऊस पडायला लागेल कधी, म्हटलं आधी निवाऱ्याची जागा बघावी. नाही काय, मी न विचारता तुम्ही बरंच काय बोलता. नाही नाही, चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. हे घ्या, हे 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 रजिस्टर भरा. यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, पत्ता. मिस्टर अँड मिसेस अभ्यंकर. काय, सध्या आमच्या जुन्या हायवेला सहसा कोणी येत नाही. नाही पण काय, जुन्या हायवे वरून यायला आम्हाला खूप आवडत, ड्रायव्हिंग करायला मजा येते ना. तुमचं नाव लिहा संपूर्ण. आणि एक कॉलम वाढवलाय मी आजपासून, कुठं जाणार ते पण लिहा. काय आमचे हे खोपोलीचे इन्स्पेक्टर कदंबांडे आले होते एका कस्टमरच्या चौकशीसाठी. हा नाही म्हणजे रुटीन होतं त्यांचं, पण त्यांनी मला सांगितलं उगाच आपलं भानगड नको म्हणून मी आज हा कॉलम वाढवून टाकला. कुठं जाणार लिहा. लिहितो. ओके. छान छान छान. रूम नंबर सामान हे एवढीच बॅग आहे डे पिकनिक. अच्छा अच्छा अच्छा. 200 रुपये पर डे, पैसे नंतर द्या जाताना तयार करते. पण रूम नंबर तुम्हाला मी रूम नंबर एक देतो. एक ती कुठे आहे? ती अशी मागच्या बाजूला आहे माझ्या आवारात, खूप छान आहे, हवेशीर आहे. आणि 7 नंबर कुठे? 7 नंबर माझ्या बाजूला आहे, पण ती रूम घेऊ नका तुम्ही, फॅन मोडलाय. नाही नको, आम्हाला फॅनची गरज नाहीये. नुकताच गारवारा सुरू झालाय आणि छानशा वादळाची पण सुरुवात आहे, तेव्हा आम्हाला कृत्रिम हवेची गरज नाहीये. आणि 7 हा आपला लकी नंबर आहे काय साई? येस डार्लिंग, गेल्या 7 तारखेला सर आपलं लग्न झालं. नाही, 7 इज अ हेवन. हो का, 7 इज हेवन. छान छान छान. माझा 6 6, 6 इज परमनंट फिक्स. चला या 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 या. काही लागलं तर सांगा बरं का. मी कोटारडे साले नालायक, तुम्हाला काय वाटलं मी बोंडल्यानं दूध पितोय? अरे तुमचं आत पाऊल पडल्यापासून तुम्ही इथं कशासाठी आलात ते सगळं माहित आहे मला. आज बोंडल्यानं 10 रुपयाची गरज नाही, आईला करणार नाही. शोधा शोधा, काही सापडणार नाही. काय ठेवलंच नाही तर सापडणार काय? जाई, पण आपण काय शोधतो हे माहिती आहे का तुला? काहीही काहीही समर्थ, ताईच्या खुणीची एखादी वस्तू. अगं पण 8 दिवसात काही पुरावा शिल्लक राहिला असेल का? काय सांगावा समर्थ, कदाचित एखादी छोटीशी गोष्ट त्याच्या नजरेआड झाली असेल. म्हणजे तुला नक्की त्याचाच संशय आहे? संशय
माझी खात्री आहे या प्रकरणात नक्की त्याचाच हात आहे आणि गुन्हेगार एखादा छोटासा पुरावा तरी जरूर मागे ठेवतो. हे बघ जाई, पण आपण काही सीआयडी नाही आहोत. मला काय म्हणायचं आहे, आपण त्याच्याशी बोलूया ना, त्याला धमकावूया आपण. हे बघ, तो घाबरून कदाचित बोलेल. मला तर वाटतं तसा बोळ्याच आहे तो. बोळ्या दिसतो काय? शोधा शोधा, काही सापडणार नाही. तिचा साधा केस देखील सापडणार नाही. तिचा साधा केस जरी मिळाला ना तरी आपण बरंच काही सिद्ध करू शकतो. काहीतरी मिळालंच पाहिजे. हे सगळं जरी खरं असलं तरी इथे काहीच दिसत नाहीये. मी बाथरूम चेक करते. हे बघ, आता या बाथरूम मध्ये काय दिसणार आहे तुला? सगळं स्वच्छ तर करून ठेवलेलं आहे. अरे मी 100 वेळा साफ केली आहे ती. मला तर वाटतं आपण बोलूया त्याच्याशी. हे बघा, मला सापडलं, मला मिळालं. काय? बापरे, या नादनबाईला काय सापडलं? माधवीचा एक इयरिंग. एकच मिळाला, शॉवरच्या पाईपच्या मागच्या बाजूला अडकला होता. तुला खात्री हा इयरिंग नक्की माधवीचा? ओ माय गॉड, मला कसा सापडला नाही हा इयरिंग? होय समर्थ, नक्की तिचाच आहे. मी ओळखते हरी. 2 महिन्यापूर्वी तिच्या बर्थडेला मीच दिला होता. आणि ही छोटी डिझाईन आहे ना, ती फक्त आमच्या अहमदाबादच्या नरोत्तमची स्पेशालिटी आहे. माधवी ताईला खूप आवडायचे हे डूल. समर्थ, या बाथरूम मध्ये नक्कीच ताईचं काहीतरी घडलंय. आणि हा एक इयरिंग त्याची साक्ष देतोय समर्थ. होय. हे बघ, शांत हो जाई, शांत हो. हे बघ, त्याने असं काही केलं असेल ना तर मी त्याला अजिबात सोडणार नाही. तू अजिबात घाबरून बसू. तसंच तुम्ही पण जरा बाथरूम चेक करून बघा. सांडपाणी जाण्याच्या जाळीच्या कडेला रक्ताचे डाग आहेत. काय? हो, मला आधी वाटलं की मातीचे असतील म्हणून, पण नाही नाही नाही, रक्ताचेच आहेत. सुकलेल्या रक्ताचे. बापरे बापरे, खरंच जाई काहीतरी भयंकर घडलं इथे, भयंकर. इथून लगेच चला समर्थ, कदम पांडेना गाठूया. नाही नाही नाही, थांब थांब थांब. आधी आपणच या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूया. समजा कदम पांडे असं म्हणाले की आंघोळ करताना माधवीचा इयरिंग चुकून पडला असेल तर? तसं झालं असतं तर मलाही आनंदच झाला असता. पण तुम्ही चुकलेल्या रक्ताचे डाग काय सांगताय? अगं, पण त्याच्या विरुद्ध अजून आपल्याकडे काहीही पुरावा नाहीये. ते मला माहित नाही. आणि अजून काही पुरावा हवे असं वाटतंय का तुम्हाला? हो, पण त्यासाठी आपल्याला दोघांनाही इथून जाऊन मात्र चालणार नाही. होय, कदाचित ते रक्ताचे डाग तो नाहीसे करेल. आता ते त्याला कसे दिसणार आहे? हो ते आहेच. तुम्ही असं करा, मी इथे थांबते. तुम्ही नाही नाही, थांब एक मिनिट. उलट असं करूया, मी इथे थांबतो, तू जा. कारण तुला एकटीला इथे सोडून मला चालणार नाही. अहो, पण त्याला कळलं तर तो पळून जाईल. तू काळजी करू नकोस ग, मी आहे ना, मी बघून घेतो ना सगळं. तू अजिबात काळजी करू नकोस. ओके समर्थ, जर ताईचं काही बरं वाईट झालं असेल ना तर त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला मी सोडणार नाही. हिला बहुतेक हिच्या बहिणीला भेटायची इच्छा झाली आहे. खाडीत दलदलीत शांत शांत. शांत शांत हो जाईल. मी निघते, स्कूटरची चावी द्या. तुम्ही त्याला बोलत ठेवा, तोपर्यंत मी कदम बांडे आणि पोलीस पार्टी घेऊन येते. आणि माझ्या समोर सगळं घर सर्च करायला लावते. पण त्याआधी मी त्याचं घर सर्च करणार आहे, त्याच्या आईला शोधणार आहे. मला त्याच्या आईला भेटायचंय. अगं, पण त्याची आई? चर्चा नको, वेळ कमी आहे. आणि आपल्या मरणाला लागणारा सरण आता आपणच शोधलं पाहिजे. आई जरूर भेटेल तुला. वरून गोडाऊनची चावी आणायची, आतमध्ये खाली गोडाऊन मध्ये उतरायचं, बस. पण साला मला कसा सापडला नाही तो इयरिंग, मला कसा? तुम्ही थांबा, मी निघते. हे बघ जाई, कदाचित पाऊस पडेल. हा, स्कूटरच्या बॅग मध्ये रेनकोट आहे, लवकर ये. हा, तुम्ही काही काळजी करू नका, तब्येतीची काळजी घ्या, मी लगेच येते. अहो, मिसेस एवढ्या घाई घाईनं कुठे गेल्या? पोट पोट नाही, म्हणजे अचानक माझ्या पोटात कळा चालू झाल्या. हो, ऍलर्जी आहे ना मला, आणि त्यातून गोळ्या घ्यायला विसरलो होतो मी, म्हणून गोळ्या आणायला गेली आई. अच्छा. पण त्या एकट्या स्कूटर? नाही नाही, सवय तिला. अच्छा. नाही म्हणजे काय, लोणावळ्यापासून तिनेच चालवली आहे. लग्नापूर्वी 2 वर्ष अमेरिकेला होती ना, म्हणून. वा, छान छान. तुम्हाला सांगतो, स्त्री असली ना तरी माझ्यापेक्षा तीच जास्त धीट आहे. अच्छा. छान छान छान. कमीपणा नाही वाटत तुम्हाला? कमीपणा नाही वाटत तुम्हाला? ठेव, त्यात कमीपणा काय वाटायचं? आज खूप मोठा पाऊस येणार, वादळ होणार.
इथं फार पाऊस पडतो नाही ते निसर्गावर आहे. म्हणजे मागच्या आठवड्यात खूप पाऊस पडला, कालच्या शनिवारी सुद्धा पडला, तुम्हाला माहित आहे. नाही मुंबईला नाही पडला. हा तुम्ही मुंबईला असता नाही काय. नाही म्हणजे दारू पिणार असाल तर हेल्प युअर सेल्फ. नाही मी ऍक्च्युली घ्या म्हणजे घ्या हो, पीत असाल तर प्लीज हेल्प युअर सेल्फ. नाही खरंच नाही. घ्या ना, घ्या घ्या घ्या. असलात का सहज सहज काय ड्युटीवर असताना मी दारू पित नाही, पण आज प्यावीशी वाटतंय. मागच्या शनिवारी प्यावीशी वाटली होती, कालच्या शनिवारी मी प्यालो. म्हणजे सहज हो सहज, फारसे कस्टमर नव्हते तुम्ही सोडलेत तर. आणि या वादळी हवेमध्ये कस्टमर कुठून येणार. घ्या ना, पोट थांबलं तुमचं. नाही जरा कमी आहे. नाही म्हणजे बऱ्याच वेळ आई ग केलं नाही तेव्हा मला वाटलं ते थांबलं. मी डॉक्टर नाही, पण तुम्हाला खरं सांगू का, पोटदुखीवर ओवा बरा ओवा. पण त्यापेक्षा तुम्ही दारू का पित नाही. मी बोललो ना मी पित नाही. नाही घ्या घ्या हो, काय आहे माहितीये का, म्हणजे औषध म्हणून घ्या पोटदुखीला. मी सांगतो थोडीशी घ्या, थोडी रॉ घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. घ्या घ्या, कमन 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 घ्या. खऱ्या अर्थानं चेअर्स फॉर युअर पोट. तुम्हाला एक गंमत सांगतो, आई समोर मी बोलल्यानं दारू पितो. तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. तुम्हाला माहित आहे ना ते. मला कसं माहित असणार, मी मुंबईला मुंबईला. मी नामदेव. तुम्ही या हॉटेलमध्ये म्हणजे असं तुम्हाला एकटं एकटं नाही वाटत. नाही अजिबात नाही वाटत. तुमच्यासारखे वेगवेगळे कस्टमर येतात, त्यांच्यामध्ये माझा छान वेळ जातो. बिलकुल एकटेपणा नाही जाणवत. फार सावकाश पिता भाऊ, मी तुमच्या बायकोला अजिबात सांगणार नाही. घ्या ना, घ्या 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 घ्या. आज जोरात पाऊस पडणार असं दिसत. मला पाऊस आवडतो. नाही पण या हॉटेलमध्ये तुम्ही एकटेच राहता, म्हणजे या सगळ्या घरात हॉटेलमध्ये. एकटा नाही, एकटा नाही. माझी आई पण राहते ना. मी आणि आई आम्ही फक्त दोघच. नाही मला माहित नव्हतं. तुम्हाला कसं माहित असणार, तुम्ही मुंबईला असता. हा हा, ती तिच्या खोलीतच असते. तिला तिच्या खोलीतच राहिलं पाहिजे. कारण माहित आहे तुम्हाला, कारण लोकांची समजूत अशी आहे की माझी आई मेली आहे म्हणून. इंटरेस्टिंग आहे की नाही. मग 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 दारू घ्या ना. त्याचं काय झालं, माझी आई आणि तिचा मित्र म्हणजे अनेक हॉटेलचा मालक माझा जम्बू काका, त्या दोघांनी आत्महत्या केली. खोपोली पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर कदम बांडे तुम्ही ओळखता. नाही मी मुंबई. हा 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 हा. ते आले म्हणजे आईनं आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यात आत्महत्येचं सगळं कारण लिहून ठेवलं होतं. आणि या सगळ्या प्रकरणाचा मला एवढा त्रास झाला की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. पण हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर मी सगळं काही ठीक केलं. ठीक केलं म्हणजे दारू घ्या ना, अजून ग्लास संपला नाही. नाही नाही ठीक केलं म्हणजे नक्की काय केलं. ठीक केलं म्हणजे मी रात्री स्मशानात गेलो आणि माझ्या आईची कबर खोदली. कबर? तुम्ही माझ्या विठ्ठल भक्त नामदेव या नावावरून जाऊ नका, पुढे इस्माईल आहे. आम्ही कोकणी मुसलमान प्रेत पुरतो. पण एवढ्या रात्री तुम्ही एकट्याने कबर? हो आईला आत गुंडाळून ठेवलं होत. मी हाक मारली, आई आई, पण ती काय बोललीच नाही. बरोबर आहे, प्रेत होत. प्रेत नाही, प्रेत नाही. माझी आई त्या कबरीमध्ये एक महिना जिवंत होती. त्याशिवाय का तिचा आतला आवाज मला हॉस्पिटलमध्ये ऐकायला येत होता, तिचा टाहो मला सारखा ऐकायला येत होता. नामदेव बाळा मला सोडव, नामदेव बाळा मला सोडव, नामदेव बाळा मला. बापरे बापरे नाही, बापरे नाही, बापरे नाही. जादू जादू जादू. या 20व्या शतकात हे सांगून कोणाला खरं वाटणार नाही, पण हे 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 सत्य आहे, सत्य आहे. हा पिंजरा पाहिलात, पिंजरा त्याच काय. रिकामा आहे तो नेहमीच रिकामा असतो आपल्या वैराण आयुष्यासारखा. क
कधीतरी मी त्याच्यामध्ये एक पक्षी कोंडतो, कोंडल्यावर तो पक्षी वेडा होतो, अन्न पाण्यावरून तडफडून तडफडून मरतो, आणि तो मेल्यावर त्या पक्ष्याला मी बाहेर काढतो. पक्ष्याला पिंजऱ्यात जाता येतं पण पिंजऱ्याच्या बाहेर पडता येत नाही, कारण बाहेरचा दरवाजा फक्त माझ्या हातात असतो आणि माझ्या हुकमानुसारच तो उघडतो. अहो तुम्ही काहीतरीच काय बोलताय? काहीतरी नाही बोलत, काहीतरी नाही बोलत, ही माझ्या आईची फिलॉसॉफी, तिचं तत्वज्ञान. मिस्टर समर्थ, तेच नाव ना तुमचं. तुम्हाला कसं कळलं? रजिस्टर मध्ये लिहिलंय ना मगाशी. मिस्टर समर्थ, आयुष्य या दिव्यासारखं देखील आहे. म्हणजे सगळी बटन आपल्या हातात असतात, आपण बटन दाबलं दिवे ऑन होतात, दिवे ऑन होतात, प्रकाश येतो, वातावरण सगळं प्रसन्न होतं. पण आपण दिव्याचं बटन घालवलं की अंधार पडतो, वातावरण सगळं मरून जातं. ऑन ऑफ, ऑन ऑफ, ऑन ऑफ. हे काय तुम्ही दिवे का घालवताय? कारण दिवे केव्हा लावायचे आणि केव्हा घालवायचे ते फक्त मला माहित आहेत. मला हा पिंजरा आहे, पिंजरा इथे येत आहे तर जाणं फक्त माझ्या हातात असत. तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय? हे सगळंच इंटरेस्टिंग आहे ना. आहे ना इंटरेस्टिंग. तुमची बायको, मला सांगा, तुमची बायकोच आहे ना ती? म्हणजे नाही, म्हणजे तुम्हाला जेवढं माहित आहे त्याच्यापेक्षा जास्त मला माहित आहे. तुम्ही ठरवलंय त्याच्यापेक्षा मी जास्त ठरवलंय. कारण माहित आहे तुम्हाला? तुम्ही काय बोलताय खरंच मला काही कळत नाही. आणि तुम्ही दारू पिऊ नका अजून. नाही नाही, मी दारू आत्ता प्यायला सुरुवात केली. म्हणजे बघा, तुमचं जेव्हा पाऊल पडलं ना तेव्हा मी दारू पित नव्हतो. तुम्हाला रूम नंबर 7 मध्ये एक हिअरिंग सापडला तेव्हा मी दारू प्यायला सुरुवात केली. दारू मला कधीच चढत नाही, मी दारूला चढतो. तुम्ही काही काय बोलताय? कुठला हिअरिंग मिळाला आम्हाला? काहीतरी काहीतरी काय बोलताय? खाली बसा, खाली बसा. कारण माहितीये तुम्हाला? कारण मग मी रस्त्याकडे पाहत उभा होतो, मी थांबलो होतो तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये येईपर्यंत, मी थांबलो होतो तुम्हाला रूम नंबर 7 मध्ये गेअरिंग मिळेपर्यंत, मी थांबलो होतो तुमची बायको जाई स्कूटर घेऊन बाहेर जाईपर्यंत. हे बघा, तुम्ही आधी दिवे लावा, मला अंधार सहन होत नाही. हो दिवे, मी जेव्हा बटन दाबेन तेव्हाच दिवे लागतील. पोट थांबलं तुमचं? थांबलं ना गप्पांमुळे. हो पण माझी बायको तर औषध आणायला गेली आहे, ती तुमच्या आवारात कशासाठी थांबेल? नाही का उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय ते. तुमची बायको कदम बांडे. आता कळलं? तुमची बायको कदम बांडेंकडे न जाता माझ्या आवारात थांबले. कारण तिला माझं घर शोधायचंय. आणि माझ्या आईला देखील भेटायचंय. हो तुम्ही मला जाऊ द्या इथून. मी काय? आपण गप्पा मारल्या त्याला 15 मिनिटं झाली असतील. नाही असेल. नाही म्हणजे माझा आवार फिरायला तेवढाच वेळ लागतो. माझी आई तुमच्या बायकोला जरूर भेटेल आणि तुम्हाला सुद्धा.
तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, येग टप 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 टप। नाही माशीला मालायचं नाही, पाप लागत पाप। मी कधीच कुणाला मालत नाही, मी कधीच कुणाला मालत नाही, मालायचं नाही। जा 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 जा, उडून जा उडून जा उडून जा उडून जा। इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, माझ्या हॉटेल नामदेव मध्ये झालेले खून मी केले नाही, तो माझ्या हॉटेल नामदेव मध्ये झालेले खून मी केले नाही, माझ्या मधल्या आईनं केलेत, आईनं। मी निर्दोष आहे, मला सोडवा, माझ्या मधल्या आईनं खून केलेत। हो इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मधल्या आईनंच हे खून केलेत। इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माहिती आहेत का, माझ्यामध्ये तीन भिन्न व्यक्तिमत्व आहेत। हो, तीन तीन भिन्न व्यक्तिमत्व, एका शरीरात एका मनात। एक आहे ना, एक आहे तो छोटा छोटासा 8 वर्षाचा नामू बाळ, दुसरी 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 माझी आई आई आई, आणि आणि तिसरा मी नामदेव। गरीब आहे मी, नामदेव आहे मी, 40 वर्षाचा नामदेव। असे आम्ही तिघ एकाच मनात शरीरामध्ये राहतो। म्हणून सांगतो, मी खून केला नाही माझ्या आईनं, त्याचं कारण सांगतो। मी जेव्हा 8 वर्षाचा होतो ना, तेव्हा माझे वडील घर सोडून निघून गेले। आईला त्याचा खूप धक्का बसला, तिनं वडिलांचा सगळा राग माझ्यावर काढायला सुरुवात केली। सतत सतत मला अशी अशी धरून ठेवायची, सतत माझ्यावर रागवायची, सतत माझ्यावर हुकमत गाजवायची। पण तरी देखील मला आई हवी हवीशी वाटत होती, कारण ती माझ्यावर खूप प्रेम पण करत होती, माया करत होती, मला सगळ्या सगळ्या या वाईट गोष्टीपासून जपायचा प्रयत्न करत होती। पण मला आई हवी होती, आई मला हवी होती। आणि आई हळूहळू हळूहळू माझ्या मनात शिरली, माझ्या मनाचा कब्जा आईने कधी घेतला ना ते मला कळलंच नाही। हो, मी वाढलो वाढलो, मोठा झालो, 40 वर्षाचा झालो, तरी तरी आई आई माझ्यावर सतत सतत हुकमत गाजवत राहिली, माझ्या मनामध्ये राहिली। हा, तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, मी जेव्हा 20 वर्षाचा होतो ना, तेव्हा माझी आई ती एका एका माणसाच्या प्रेमात पडली, हा जम्बू कुमार दोषीच्या। मला ते बघवलं नाही, मला खूप राग आला आईचा। मग माझ्यातला नामू बाळ खूप चिडला, त्याने काय केलं माहिती आहे का, एक दिवस रात्री ना आईच्या आणि जम्बू कुमारच्या कॉफीमध्ये विष टाकलं। त्या रात्री दोघेही खलास खलास खलास, सगळं काही स्थिर पार पडलं। आई आईला मी पुरलं देखील। पण मग मला हे सगळं घर खायला उठलं, कारण आईशिवाय मला अस्तित्व नव्हतं, आईशिवाय नामूला अस्तित्व नव्हतं, आणि आणि नामदेव शिवाय आईला अस्तित्व नव्हतं।
मी पुन्हा पुन्हा जाऊन आईला घरी घेऊन आलो. तिला रोज नटवत होतो, सजवत होतो, तिला सुंदर सुंदर मेकअप करत होतो आणि आणि आठवत होतो आई. फक्त फक्त 20 वर्षाची असलेली आई. आणि आणि हे काय की माझ्यातल्या आईनं माझ्यावर प्रचंड हुकमत गाजवायला सुरुवात केली. सगळे जे सूड तिचे माझ्याबद्दलचे होते ते घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यातच तिने त्या मुलीचा, त्या संगीता सानेचा, संगीता माधवी कुणी जे काही होती त्या मुलीचा तिने खून केला. तो खून लपवायला तिने त्या धुरंधरचा खून केला. हे सगळे खून माझ्या मधल्या म्हणजे मी नामदेवनी ह्या नामुबाळाला आणि आईला वाचवण्यासाठी सगळे खून मी लपवण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील पापाला वाचा फुटतेच नाही का इन्स्पेक्टर साहेब? माफ करा पण इन्स्पेक्टर साहेब, खून मी केलंय तो, माझ्या मधल्या आईनं केलंय, मी निर्दोष आहे. मला सोडवा इन्स्पेक्टर साहेब, मला सोडवा. नाही तुम्ही मला सोडवणार नाही, मला कोणीच सोडवणार नाही. मला सोडवेल ना फक्त माझी आई. आई आई तू ऐकतेस ना आई? आई तुझ्या नामुबाळाला पकडलंय का आई? ए आई तू मला वाचव ना आई, तू मला वाचवशील ना आई? आई, आई?